श्री राम नेहमीप्रमाणे आपण शांतपणाने एक अर्धा मिनिट बसूया आणि कथेला आरंभ करूया। श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोला हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम
भगवते वासुदेवाय हरि ओम नमो 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 भगवते वासुदेवा भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गणाधीशजो ईश सर्वा गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूल चत्वारि वाचा गमो पंथ आनंतया राघवाचा शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्म रुदार आदि कवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारि मृदा यथा विनिमयो तत्रं त्रिसर्गोऽस्पृशा नाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादनमिमफलादरुभा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात्परं किमपि तत्त्वमहन्न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे पापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अनेन प्रियां देवो भगवान् जानकीमति श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ॐ भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय।
भगवान श्री मंगलमूर्ति गणराय, अदीम शक्ति भगवती महालक्ष्मी नारायणी माता, भगवान श्री हनुमंत मारुती राय, अशी तीन अत्यंत पवित्र अधिष्ठान ज्या ठिकाणी मांडलेली आहेत अशा या नारायणी धाम मध्ये श्रीमद भागवताचं श्रवण करण्याकरता उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते, सर्वांच्या पुण्याईला नमस्कार करतो जी पुण्याई आपल्याला इथे घेऊन आलेली आहे. भगवंताच्या कृपेकरता त्याला प्रिय असणारं वागणं आपल्याकडून घडावं असं ज्यांना मनापासून वाटतं अशा धार्मिक सज्जनांना स्वतंत्र वेगळा खास असा नमस्कार. अधिकारी साधक, थोर असे अभ्यासक, उत्तम उत्तम कला उपासक, वैदिक याज्ञिक कीर्तन प्रवचनामध्ये असणारे अनेक जण, समाजातल्या विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांच्या मोठेपणाबद्दल आदर व्यक्त करतो. मूळ संहिता वाचायला बसलेले माझे मित्र श्री गोविंद मांडवगणे गुरुजी यांना, श्री किरण पाठक गुरुजी यांना नमस्कार करतो आणि कथेला आरंभ करतो. संतांच्या दृष्टीने मनुष्याला जे पूर्ण समाधान मिळतं, ज्याला इति कर्तव्यता असं म्हणतात, ती येते ती या विश्वाला चालवणाऱ्या परमात्म्याच्या स्वच्छ अशा दर्शनाने. पण परमात्मदर्शन काही वाटेवर पडलेलं नाही की बुवा तुम्ही सुरुवात केलीत आणि लगेच काही मिनिटात ते झालं. कारण अनेक जन्मीचे जे संस्कार असतात ते संस्कार मिटायला, दुरुस्त व्हायला, नवीन संस्कार घ्यायला चित्ताला काही वेळ लागतो. म्हणजे गाडी अत्यंत वेगात चालली आहे, पाचव्या गिअरवर चालली आहे, एकदम ती बंद नाही करता येत. हळूहळू ती फोर्थवर, चौथ्या, तिसऱ्या, दुसऱ्या, पहिल्या गिअरवर, मग हळूहळू ती थांबते. याप्रमाणे अनेक जन्मीचा देह खरं मानण्याचा हा जो विचारांचा प्रचंड रेटा आहे, त्यातनं पट्ट दिशी बाहेर पडून लगेच आत्मदर्शन अवघड आहे, अशक्य नाही, अवघड आहे. म्हणून संत सांगतात की काय करा, विषयाबद्दल प्रीती असू दे ना, आसक्ती असू दे, ती एका मिनिटात बंद करण्याचा प्रयत्न करू नका. अध्यात्म श्रवणात रहा, म्हणजे हळूहळू आपोआप त्या गोष्टीचा आपल्यावरचा प्रभाव कमी होईल आणि पूर्ण असे आपण परमार्थामध्ये रंगून जाऊ, रमून जाऊ. समर्थांची ओवी आहे दासबोधातली, हळूहळू सोडवावी मिठी प्रपंचाची. आणि जे काही आपण दोन चार दिवस ऐकतोय, चतुश्लोकी भागवत आहे किंवा कपिलगीता आहे, विचार करावा, हे काय लगेच दुसऱ्या दिवशी जमणार आहे. अधिकारी लोकांना जमेल, इथे असेही काही लोक बसले असतील की ते करतही असतील, पण एकूण समाजाचा जर विचार केला तर ही गोष्ट थोडीशी दुरापास्त आहे, अवघड आहे. म्हणून सोडून नाही द्यायचं, अवघड आहे पण अशक्य नाही, आणि नेहमी अशक्यापेक्षा अवघड हे नेहमी सोपं असतं. म्हणून समर्थ म्हणाले, सतत श्रवणात राहा, ऐकत राहा, ऐकत राहा, हळूहळूहळू गैरसमज दूर होतात, किलबिष दूर होतात आणि परमार्थात आपण पक्के होतो. आणि मग जो आपण प्रपंच करू तो लोकांनाही आदर्श ठरतो. म्हणून ऐकताना असा विचार करू नये, हे काही आपल्याला झेपणारं नाही आहे, हे काही आपल्याला जमणारं नाही आहे, असा विचार नाही करू. केव्हा तरी जमेल या अर्थानेच बसावं, शांत ऐकून घ्यावं. आपल्यालाही कळत नाही लक्षात कधी आलं, लोणचं मुरत ना ते हळूहळूच मुरत, घालून ठेवावं लागतं, बंद करून ठेवावं लागतं, कापड बांधून ठेवावं लागतं, त्याला कोणी हात लावू नका, पाण्याचे डाव त्यात घालू नका. तू इंबाईब म्हणतात ना, ते मुरणं जे आहे ना, तसं आपलं हे चित्त भागवतात मुरत घाला, एका मिनिटात त्यातलं तेल आणि मोहरीचं ते काही फोडणी आहे ना, ते एका मिनिटात मुरणार नाही आहे.
आणि बाठ जेवढी कच्ची असते तेवढं उशिरा मुरत. पण मुरवत ठेवा. मी आजच्या या 5-7 दिवसाच्या भागवतापुरतं सांगत नाही, मी हे आयुष्यभराकरता सांगतोय. जिथे आपण राहता तिथे आजूबाजूला कुणाचं प्रवचन आहे, कीर्तन आहे असं कळलं की जाऊन बसावं. परिणाम असा होतो की या वक्त्याकडनं नाही मिळालं ना ते त्या वक्त्याकडनं मिळतं. कारण प्रत्येक वक्त्यावरती भगवंताची वेगळी कृपा असते. असं काका हलवाई आहेत ना, त्यांचे गुलाबजाम वेगळे आहेत थोडेसे, चितळ्यांचे जरा वेगळे आहेत. हो, आम्ही दोन्हीकडनं आणतो. एक ते चार दुकान बंद असतं म्हणून. तसं अनेक वक्ते ऐका, समर्थ म्हणाले, उदंडांचे उदंड ऐकावे, परिते प्रत्ययी पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. आणि मी हे आपल्याला शेवटच्या 2 दिवसात बोलेनच आग्रहपूर्वक विनंती करतो की आपण सकुटुंब सपरिवार ऐकत चला. आजी आजोबांनी ऐकायचं आणि बाकी घरातल्या कोणीनंही ऐकायचं असं नाही करायचं. नाही तर विचारामध्ये फारकत येते. यांच्या डोक्यात भागवत चाललेलं असतं, त्यांच्या डोक्यामध्ये होणार असून मी त्या घरची. म्हणून लहान मुलांना घेऊन जा, सकुटुंब सपरिवार भागवताचे व्हा, आणि मग बघा घरामध्ये चर्चा चालते ना ती दासबोधाची चालते. घरामध्ये चर्चा चालते ना, काय सांगितलं बुवांनी त्या दिवशी शुकदेवांचं वाक्य, ही चर्चा चालते. आणि तुम्ही भात आमटी खात असता पण डोक्यामध्ये चाललेलं असता भागवत, कपिल गीता, चतुश्लोकी भागवत, आणि यालाच कीर्त 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 येती, यालाच कीर्तन असं म्हणतात. घरात कीर्तन सुरू होतं. असो, शुकदेव राजासमोर बसलेत आणि राजाला काही महत्त्वाचं सांगतायत. शुकदेव म्हणाले, राजा, आत्तापर्यंत भगवंतांनी असं रूप घेतलेलं नव्हतं. नरसिंह अवतार जो आहे ना, हा लोकविलक्षण अद्भुत रूप असा शब्द वापरलाय. लोकविलक्षण अद्भुत. थोडं विज्ञानाच्या ज्यात पटत नाही वगैरे काही मध्ये आणू नका. विज्ञान अजून रांगणारा लेकरू आहे, त्याला सगळं कळलेलं नाही आहे. जरूर विज्ञानाचा उपयोग करून घ्यावा, पण विज्ञानाजवळ अशी इक्विपमेंटच नाही की हे काय आहे हे कळावं. विवेकानंद म्हणत असत, या जगामध्ये सगळ्यात जास्त अंधश्रद्धा विज्ञानामध्ये असते म्हणले. गृहित धरतो ना आपण, आता कालचीच बातमी आहे, WHO सांगितलं की RT-PCR बंद करा. कारण ती RT-PCR जी टेस्ट आहे ना, ती फ्ल्यूचा आणि कोरोनाचा जंतू जो आहे, काय व्हायरस आहे ना, तो ओळखू शकत नाही आहे. फ्ल्यू सुद्धा कोरोनातच मोडतोय म्हणाले, बंद केली कालपासनं. बातमी आली असेल आपल्याला. आता मग इतके दिवसात जे फ्ल्यूचे होते कोरोना म्हणून त्याला रेमेडिसिवर टोचलून गेले, त्यांचं काय करायचं? केस घालायला पाहिजे की नाही त्यांच्यावर? विज्ञानाच्या विरुद्ध असायची गरज नाही. आत्ता जेवढं विज्ञान प्रगत आहे त्याचा वापर जरूर करून घ्या, कारण ते आपल्याकरताच आहे. पण धर्मातल्या वा अध्यात्मातल्या सगळ्या गोष्टी विज्ञानाच्या कसोशीवर घासण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यांच्याजवळ ती कसोटीच नाही आहे अजून. काही गोष्टी श्रद्धेने मान्य करा, बर टू आर ऑन सेफर साईड. नुकसान काय हो नरसिंह अवतार मानण्यात? तुम्हाला काही कोंबडं किंवा बकऱ्याचं बळी मागितलंय का? शिवाजी महाराज असे लहान होते, छोटे, 5-7 वर्षाचे, आणि ते उमाजी पंडित सांगताना नरसिंहाचा अवतार असा काही सांगायचे? भगवान असे प्रकट झाले आणि त्या नख्यानी त्याचं पोट फाडून टाकलं शिवाजी महाराजांना, असं असं व्हायचं? लहान मुलांना होतं बघा, कारण त्यांचं हिमोग्लोबिन भरपूर असतं. आता हिमोग्लोबिनच 2, त्याला काही सांगात? पुढे काय झाले? परिणाम असा झाला, सातत्याने या कथा ऐकल्याचा परिणाम असा झाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये तेव्हा त्यांना केव्हा तरी नरसिंह होता आलं. फाडून टाकला की नाही त्या अफजल खानाला? लहानपणी भगवान गोपाल कृष्ण अगदी टोपलीतनं पळून गेले हो त्या तुरुंगातनं, हे सतत ऐकतायत. आयडी आली ना ती, जे आपण ऐकतो त्या आयडिया आपल्याला व्यवहारात आणता येतात म्हणून हे ऐका.
कल्पना करा ते पोगो बघत असते किंवा डोरेमॉन बघत असते, त्यांनी दाजूजी कोंडवनकडे एखादं गॅझेट मागितलं असतं, किंवा हॅरी पॉटर बघत असते, फुलबाजी मागितली असते, ती फुलबाजीसारखंच असतं ना. आणि म्हणून या कथांना विशेष काहीतरी प्रसाद आहे. ऐकत रहा, लोकविलक्षण अद्भुत रूप. आणि श्रोते हो, भगवान नरसिंह त्या सिंहासनावर बसलेत, मांडीवर प्रल्हाद बसलाय, पलीकडे लक्ष्मीदेवी उभ्या आहेत, आणि बोलायला आरंभ झाला. इथपर्यंत आपण काल आलो होतो. भगवंतानी त्याला पिताश्रींचा और्ध्वदेही करून आल्यानंतर जवळ घेतला आणि काय करावं, प्रथम सिंहरूप आहेत ना, आपल्या भक्ताला चाटू लागले. सिंह आहे ना तो, प्रेम करण्याची पद्धत प्राण्यांची चाटण्यानी आहे. कसा प्रसंग घडला असेल विचार करा. प्रल्हाद हात जोडू नये आणि एकदम भगवंताच्या लक्षात आला, आता बोलायला आरंभ करूया. प्रभू बोलायला लागतात, पहिलं वाक्य काय बोलले असतील देव, कल्पना करा आपण काय बोललो असतो. मग कसं काय, पाऊस काय तुमच्याकडं. प्रल्हादासमोर अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक नरसिंहरूपात अवतरित झालेत, त्या प्रल्हादासमोर चक्क हात जोडतात. ते सिंहाचे हात आहेत ना, ते जोडतात. आणि पहिला श्लोक, क्षंतव्यापराध हे प्रराध यदि मे विलंबः. प्रल्हादा हात जोडतात देव आणि म्हणतात, प्रल्हादा मला यायला उशीर झाला, क्षमा करशील मला. काय गरज आहे सांगा 7 वर्षाच्या पोरासमोर हात जोडायची. आमच्या हात जोडण्याच्या साधारण जागा ठरलेल्या असतात. अनंत कोटी ब्रह्मांड जो चालवतो विष्णू, व्यापनोती इति विष्णू, व्यापतो सगळ्यांना सांभाळतो, अंतर्बाह्य सांभाळतो, अन्नरूपानं आणि आतून पचन रूपानं दोन्ही रूपानं सांभाळतो. प्रल्हादाचं रक्षण त्यांनी केलंय वास्तविक इतक्या संकटात, तरी सुद्धा इतका मोठा असणारा हात जोडतो 7 वर्षाच्या पोरापुढे आणि म्हणतो, मला यायला उशीर लागला असेल तर क्षमा करशील. काय मोठेपणाची व्याख्या आहे. उत्तर भारतामध्ये मायापूर नावाचं एक गाव आहे. त्या मायापूरला एक खूप मोठे अधिकारी सत्पुरुष होऊन गेले, त्यांचं नाव चैतन्य महाप्रभू उर्फ गौरांग महाप्रभू. अधिकार संपन्न अकबराच्या साधारण काळातले आहेत. त्यांनी भगवंत का कीर्तनीय आहे, कीर्तनीय म्हणजे स्तुती करायला योग्य आहे, कीर्तन करायला, त्याचं का कीर्तन करायचं याबद्दल एक अष्टकच लिहिलंय. त्यातला एक श्लोक म्हणाले, इतका महान आहे तो पण नम्रतेच्या बाबतीत, तृणादपी सुनीचेन. तृण म्हणजे गवत. धोधो पाऊस सुरू झाला आणि ते हिरवं गवत असताना पाणी वाहायला लागलं ना की ते गवत असं खाली टेकतं, बघा त्याच्यावरनं पाणी वाहतं, ते किती किती खाली टेकतं, किती असं नम्र होतं की आता याच्यापेक्षा खाली टेकणं शक्य नाही इतकं ते नम्र होतं. चैतन्य महाप्रभू म्हणाले, भगवंत त्याच्यापेक्षा नम्र आहे. तृणात अपि सुनीचेन, तरोरपि सहिष्णुवान. झाडापेक्षा वृक्षापेक्षा सहिष्णू आहे. सहिष्णू याचा अर्थ स्वतः ऊन सहन करायचं आणि आश्रयाला आलेल्यांना सावली द्यायची, याला सहिष्णू म्हणतात. याच्यापेक्षा भगवंत सहिष्णू आहे. तृणात अपि सुनीचेन, तरोर अपि सहिष्णुवान. अमानिनामाननेन
अमानिना मान देन, जे त्याचा सन्मान करत नाहीत भगवंत मात्र त्यांचा सन्मान करतो. अपमान केला भगवंताचा भृगुंनी, धावत धावत आले आणि चिखलाची लाथ मारली हो त्या विष्णूला, धटकन एकदम पडले असे उठायचा प्रयत्न करीत, काही कारण नाही, आले आणि लाथ मारली. एखादा असता तर किती रागावला असता. लाथ जाऊ द्या, नुसतं प्रवचन कीर्तनात तुमचा मोबाईल बंद करा म्हणा, केवढा राग येतो. भृगुंनी लाथ मारली भगवान महाविष्णूंना, भगवंतानी उठवून दुर्वासांच्या चरण या भृगुंच्या चरणावर मस्तक ठेवलं, सांगितलं देवा भूदेवा तुम्हाला लागलं नाही ना, वज्रापेक्षा कठोर छाती आहे माझी, अशा छातीला पाय मारल्यानंतर तुमच्या पायाला लागलं नाही ना, थांबा मी तुमचे पाय चेपून देतो. पाद्यपूजा केली भृगुंची. भागवतात अध्याय आहे, 89वा अध्याय आहे 10व्या स्कंदातला. भृगु निघून गेले, वा म्हणाले छान, अपमान सहन करायची शक्ती आहे तरी सुद्धा स्वतःचा स्वभाव सोडत नाही, या सगळ्यांच्या जगामध्ये तू महान आहेस. भृगु निघून गेले, इथपर्यंत गोष्ट ठीक आहे हो, असं आपणही वागू शकतो समजा निवडणुका आल्या तर. या पुढची गोष्ट फार भारी आहे. लक्ष्मीदेवी आतून असं एक फडकं घेऊन आल्या, छातीवरती पाऊल उमटलंय, चिखलाचं पाऊल उमटलंय छातीवर, पुसायला नको का म्हणून रुमाल घेऊन आल्या जरा ओलसर असा करून. भगवान म्हणले राहू दे तसंच वाळू दे ते. ती म्हणाली नको देवा, कुठनं कुठनं आलाय तो ब्राह्मण माहीत नाही, सगळं पायाला चिखल लागला, तो तुमच्या छातीला लागला, कशाला पाहिजे ते. असू दे म्हणाले, मला आवडली ती लाथ. नाही नाही नको, मी तुमची पत्नी आहे, केव्हा तरी मला डोकं टेकायचं असतं, छाती स्वच्छ नको का तुमची. भगवान म्हणाले या बाजूला डोकं टेकू नकोस तू. आणि नुसतं नव्हे, अजूनपर्यंत भगवंतानी ती लाथ पुसलेली नाही. आज सुद्धा भगवंताचं नाव आहे श्रीवत्सलांचन. श्रीवत्सलांचन म्हणजे लक्ष्मीच्या दृष्टीनं ते लांछन आहे, डाग आहे. आणि दुसरं, ब्राह्मणाच्या पावलाचा ठसा भगवंताला छातीवरती मिरवा वासा वाटतोय, तो ब्राह्मण सामान्य नाहीये. आजही भगवंताला दोन गोष्टी, एक श्रीवत्सलांचन आणि लक्ष्मी. आपल्याला स्वरूपता मुक्ती मिळाली ना तर तीन गोष्टी मिळत नाहीत, समर्थाने म्हटलंय, कौस्तुभ मिळत नाही, श्रीवत्सलांचन मिळत नाही, लक्ष्मी मिळत नाही. श्रीवत्सलांचन कौस्तुभ नाही, बाकी सगळा विष्णूचा देह मिळू शकतो आपल्याला. म्हणजे नाटक म्हणून भगवान नम्रता करत नम्रता आणत नाहीयेत, कामापुरता नम्र होतो मनुष्य, नाटक नाही, केवढा अधिकार आहे त्याचा. म्हणून आमचे गौरांग महाप्रभू सांगतात अमानिना मान देन कीर्तनीयो सदा हरिहि इतका अधिकार. भगवान हात जोडतायत, प्रल्हाद आम्हाला याला क्षमा, उशीर झाला तर क्षमा करशील, क्षमा करशील. प्रल्हादाला केवढा अहंकार व्हायला पाहिजे. आता इथे येण्यापूर्वी मी गोव्याला गेलो होतो, ते गोव्याचे जे मंत्री आहेत आदरणीय श्रीपाद नाईक साहेब, इतके वर्ष आयुष मंत्री होते, आता गेल्याच वर्षी त्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्यात त्यांच्या सऊ गेल्या, माहिती असतील आपल्याला. त्याकरता काही बोलायला आले होते, त्या दरम्यान आपल्याला काही कथेचं आयोजन करता येईल का, आणि कथेला रोज आले, तिथे जिथे मी होतो तिथे आले. अजूनही त्यांच्या मोदीजींबरोबर मीटिंग्स होतात,
एक दिवस त्यांना जावं लागलं म्हणून ते उशिरा आले, काही प्रोजेक्टवर काम करतायत ते, आयुष मंत्री होते आतापर्यंत। ते कथेला आल्याबरोबर बर मी त्यांच्याकडे गेलो, सेल्फी काढल्या मी आणि माझ्या फेसबुकवर टाकल्या लगेच। आम्हाला जरा कोणी मोठा मनुष्य मिळाला तो कथेला आलाय किंवा तो आमच्या संदर्भात, लगेच आम्ही त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतो। प्रल्हादासमोर भगवंतांनी हात जोडलेत, प्रल्हादानं किती अहंकार करायला पाहिजे सांगा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक तो, आणि नुसता आला नाहीये, हात जोडतोय मला क्षमा कर म्हणतोय। प्रल्हादाला किती अहंकार व्हायला पाहिजे, काय प्रल्हादाच्या मुखात वाक्य ठेवलंय। प्रल्हाद सांगतो, देवा देवा माझी परीक्षा नका घेऊ, मी दैत्यपुत्र आहे, माझ्या पुढे हात जोडून अजून माझा अहंकार वाढवू नका हो, आधीच मी दैत्यपुत्र आहे, माझ्या रक्तातच अहंकार आहे, नका परीक्षा घेऊ माझी। देवा तुमचे प्रश्न कोट्यावधी आहेत, माझ्या बुद्धीला उत्तर द्यायला मर्यादा आहे हो, मला यायला उशीर लागला का असं म्हणून तुम्ही माझी परीक्षा घेताय। देवा तुम्हाला कुठं यायचं असतं आणि कुठं जायचं असतं, तुम्ही आलात याचा अर्थ आधी नव्हतात का? देवा खरं सांगा, या गमजा इतरांना शिकवा। मला कड्यावरून फेकण्यात आलं, एखादं झेंडूचं फूल अलगत पडावं असा मी पडलो, लोकांना नाही दिसलं पण मला निश्चित खात्री आहे तुम्ही मला झेललत म्हणून मला लागलं नाही काही। देवा हत्ती माझ्या अंगावर सोडण्यात आले, ते हत्ती धावत धावत येतात आणि मला मारणार, इतक्यात त्यांना काय दिसतं कोणाष्टोक ते असा सोंडवर करून नमस्कार करतात। देवा तो नमस्कार मला नव्हता, लोकांना नाही दिसलं पण माझ्या मागे तुम्ही उभे होतात की नाही बोला। देवा या जगामध्ये लोकांचे तीन गैरसमज आहेत, काय प्रल्हाद मुलगा आहे, 7 वर्षाचं पोरगा आहे, वाचा आपण हे। लोकांचे तीन गैरसमज आहेत, एक नौकेमध्ये बसून पाण्यातून पलीकडे जाता येते, एक गैरसमज। दुसरा आई वडील मुलांना जन्म देऊन लहानाचं मोठं करतात, आणि तिसरा औषधाने रोग बरा होतो। तीन गैरसमज आहेत म्हणला, असा जर नियम असता जगामध्ये, असा जर नियम असता की नौकेतून बसून पलीकडे जाता येते, तर एकही नौका बुडायला नको होती की नाही? टायटॅनिक नावाची नौका, त्याच्यावर लिहिलेलं होतं ही नौका बुडवण्याचं देवानं जरी मनात आणलं तरी बुडणार नाही, आणि ती पहिल्याच प्रवासात बुडाली, त्याच्यावर चित्रपट निघालाय, तुटली अर्धी, दिसलाच नाही तो हिमनग, वरती डेकवर दारू पीत होते लोक बर्फ बिर्फ घालून, काही लोकांनी बर्फ घातला नव्हता तर ते तुटलेलं बर्फ त्यात येऊन पडलं, ते मूर्खासारखं बोलतात, बघा आपण विसरलो तो देवानी टाकलो बर्फ त्यात, संपले। प्रल्हाद सांगतो, देवा लोकांचा गैरसमज असा आहे की नौकेत बसून पाण्यातून तरुण जाता येतं, दुसरा गैरसमज आई वडील मुलांना जन्म देतात आणि लहानाचं मोठं करतात। देवा या जगात असे किती आई वडील आहेत त्यांना मुलंच नाहीत, डॉक्टर्स आहेत, गायनोकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्या औषधाने लोकांना मुलं झाली पण त्या डॉक्टर्सना मुलं झाली नाही, शेवटी दत्तक घ्यावं लागलं, असे अनेक लोक माझ्या ओळखीचे। आणि तिसरा गैरसमज, देवा औषधाने रोग बरा होतो। खरं सांगा साधारणतः 80-90% माणसं भोवती औषधं असतानाच मरतात की नाही? ICU मध्ये मी नेहमीच हा प्रश्न विचारतो, या जगामध्ये सगळ्यात सेफेस्ट प्लेस कुठली आहे हो, सुरक्षित जागा विज्ञानाच्या दृष्टीने ICU युनिट आहे की नाही? ऑक्सिजनचे सिलेंडर, मेडिसिन्स, डॉक्टरचा टीम 24 तास तिथे राबवणारे लोक आहेत, इतकंच नव्हे सगळ्या प्रकारचं स्टरलायझेशन, निर्जंतुकीकरण, सगळी व्यवस्था असते, पण मला खरं सांगा जास्तीत जास्त माणसं तिथेच मरतात की नाही?
प्रल्हाद काय बोलतोय आणि पूर्ण बोलणं ऐका म्हणजे त्यातली परिपक्वता लक्षात येईल. देवा मला असं नाही म्हणायचं की नौकेत बसून पलीकडे जाता येत नाही. देवा मला असं नाही म्हणायचं आई वडील मुलांना जन्म देत नाहीत. देवा मला असंही नाही म्हणायचं की औषधाने रोग बरा होत नाही. मला असं म्हणायचंय या तिन्ही गोष्टी त्यावेळेला घडतात ज्यावेळेला तुमची तशी इच्छा असते. नौकेला तुम्ही बुडू देत नाही म्हणून नौका पलीकडे जाते. तुमची सिस्टीम जेव्हा इंटॅक्ट असते, तुमची व्यवस्था, तुमची इच्छा असते, त्यावेळेला आई वडील मुलांना जन्म देतात. ते फक्त निमित्त आहेत. आणि तुमची इच्छा असते औषधाने रोग बरा व्हावा, त्यावेळेला डॉक्टरना सुचतो याला हे औषध द्यावं. त्यावेळेला ते औषध आपल्याला पोल्युशन नसलेलं मिळतं हो. त्यावेळेला ते औषध पोटात जाताना काही समस्या येत नाही हो. आणि आपलं शरीरसुद्धा त्यावेळेला रिॲक्ट योग्य होतं जेव्हा तुमची हा जगावा अशी इच्छा असते. देवा खरं सांगा मला, तुम्ही खरं सांगा देवा, माझ्या पाठीमागं उभे होतात ना तुम्ही म्हणून मी वाचलो ना. इतकी संकटं आणली माझ्यावरती, जाळण्याचा प्रयत्न केला मला वडिलांनी, तेलाच्या कढईत उकळत्या फेकण्याचा प्रयत्न केला, त्यात फेकलं तरी पण तुमची इच्छा होती म्हणून मी जगलो ना. देवा समस्या माझी आहे की असा तुम्ही परमात्मा प्रकट झालेला असताना मला तुमची स्तुती करायची. नारदांकडून मी असं ऐकलं होतं की तुमची स्तुती केलेली आवडते, पण मला स्तुती कशी करायची माहिती नाही हो. माझ्या वडिलांनी कधी कुणाची स्तुती केलीच नाही. स्तुती म्हणजे काहीतरी चांगलं बोलतात हे मला माहिती आहे, पण म्हणजे काय माझं ट्रेनिंग झालं नाही आहे. कारण माझ्या वडिलांना कधी मी कुणाची स्तुती करताना पाहिलं नाही, कायम लोकांची निंदा करतानाच पाहिलं. सावध होण्याची गरज आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांना असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका, आमच्या आई वडिलांना कधी आम्ही देवाचं काही करताना पाहिलं नाही, त्यांना आरती कशी ओवाळायची माहिती नाही, घरात येताना औक्षवण कसं करायचं माहिती नाही, दृष्ट कशी काढायची माहिती नाही, आचमन कसं करायचं माहिती नाही. आचमन येत नाही हो लोकांना. काय हिंदू आम्ही, आचमनाच्या वेळेला माणसं तीर्थमुद्रा करतात. ही तीर्थमुद्रा आहे, ही मुद्रा आचमनाच्या वेळेला नाही आहे, ती तीर्थ घेतानाची मुद्रा आहे. आचमनाची मुद्रा ही आहे. प्राणायाम येत नाही. पूजा सांगायला गेलो होतो एकदा समर्थांच्या पादुका दौऱ्यात, आमच्या बुवांची तब्येत गुरुजींची तब्येत बरी नाही म्हणून मारुतीवर म्हणले जा हैदराबादला. गेलो पूजा सांगायला, त्यांना म्हटलं आता आचमन करा. तो म्हटला म्हणजे काय करायचं, म्हटलं पाणी प्या. त्यांनी तांब्या तोंडाला लावला. नंतर म्हटलं तसं नाही, असं पळीनी घ्या चमच्याने तीन वेळा असं. बर बर म्हटलं, म्हणजे तीर्थासारखं, तीर्थासारखं नाही, तीर्थमुद्रा वेगळी. आता प्राणायाम करा. तो म्हटलं प्राणायाम म्हणजे काय, म्हटलं नाक धरा. त्यांनी माझं पट्ट दिशी नाक धरलो. पर आता हसायचं नसतं देवा, असं आहे. म्हटलं आता माझं धरलं ठीक आहे, आता स्वतःचं धरा. माझ्या लक्षात आलं त्याच्या गळ्यात जानवं नाही आहे. समर्थांना दोन जानवी लागतात म्हणून त्यातलं एक जानवं केडलं आणि ते मंत्रलं त्यांना दिलं. कारण जानवं घातल्याशिवाय कर्माचा अधिकार नाही आहे. इतकं प्रामाणिकपणानं पूजा झाल्यावर त्यांनी मला परत दिलं, गुरुजी हे जानवं घ्या. गोष्ट हसण्याची का रडण्याचे विचार करा. म्हणून मला अनेकदा वाटतं विद्यार्थी या गोष्टी तुम्ही आयोजकांनी विचार करायला पाहिजे. हे आयोजन आपण केलंच आहे, चांगलीच गोष्ट आहे, पण केव्हा तरी ठाण्यात किंवा अशा हॉलमध्ये मुद्दाम मुलांना प्राणायाम आचमन शिकवण्याकरता छोटे छोटे वर्ग आयोजित करावेत गावोगावी. मी सांगतो किरण पाठक गुरुजींसारख्या गुरुजींना अपॉइंट करावं, त्यांना म्हणायचं तुमची टीम घेऊन या. माईकवर सांगायचं केशवाय नमः कसं आचमन करायचं, प्राणायाम कसा करायचा. मुलींना आणि मुलांना याचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे, म्हणजे अजून काही वर्षानंतर त्यांना त्याचा नौशा येणार नाही. या गोष्टी
पन्नाशी साठी ओलांडली त्यांनी शिकून घेतल्या, त्यांना पूर्वी माहिती आहे थोड्याफार तरी, पण नवीन मुलांना माहिती नाही हो हे। म्हणून ॲटलिस्ट एक तर गोष्ट करत चला, बाकी होईल तेव्हा होईल। आयोजनाचं खूप अवघड आहे, लांब आहे। आपल्या घरात काही सत्यनारायण पूजा अमुक तमुक असेल ना, आपल्या मुलांना नातवंडांना मागे बसवा, मोबाईल बाजूला ठेवा, पूजा कशी करायची असते ते बघा आणि त्या गुरुजींना सांगा। तुम्ही जरी यांना पूजा सांगत असलात ना, तरी मुलांनाही सांगा मागे। पूजा आपली नुसती करून टाकायची नसते हो, तो संस्काराचा क्षण आहे, उरकून टाकायचा क्षण नाहीये। तेव्हा त्या क्षणाला सगळ्यांनी एकाग्रतेनं त्या सत्यनारायणाकडे पाहायचं। सत्यनारायणाची पूजा ऐकायची, ती कथा ऐकायची। साधुवाणी काय म्हणाला, ती कलावती काय म्हणाली, अशी कशी नौका बुडाली त्याची। आणि अशा पद्धतीने प्रल्हाद भगवंताशी बोलत राहतो। भगवान म्हणाले, प्रल्हादा एक गोष्ट विचारू तुला, बास झाली स्तुती, तुला काही पाहिजे का विचारायला मी आलोय, तुला काय पाहिजे बोल। प्रल्हाद अजून त्या भावात आहे। प्रल्हाद सांगतो, देवा मला जर देणार असाल तर एकच द्या, इथून पुढे मला कधी कुणाकडे काही मागण्याची इच्छाच होऊ नये हे द्या। कारण मागणारा जो आहे ना, तो सगळ्यात निम्न स्तरावरचा आहे। तृणादपी लघुस तुलहा तुलादपीच याचक वायुना किन्न नीतौसौ मामयम प्रार्थयेदिती। अर्थ सांगत बसत नाही। या सगळ्या जगामध्ये सगळ्यात याचक हलका सांगितलाय। मागायचे म्हणून भगवान महाविष्णूंना बुटकं रूप धारण करावं लागलं। तावन महताम महती यावत किमपि हि न याचते लोकं बली म्हणू याचन सवये श्रीपती ही अपि वामनो जाता हा बुटको जाता हा खुजो जाता हा रहीम न याकता। आज संध्याकाळी बघणार आहे आपण, रहीम न याचकता गहे बडे छोट भई जात, रहीम न याचकता गहे बडे छोट भई जात, नारायण ही कोण कोण भयो बावन अंगुल गात। बुटकं का व्हावं लागलं बलीच्या दारात, मागायचं होतं। म्हणून देवा मला कधी जीवनात कुणाकडे काही मागण्याची इच्छा होऊ नये हेच द्या। भगवान म्हणले, म्हणजे तू मलाच जिंकलंस, कारण असा फक्त मी आहे। नाही तर आमचं सतत मागणं चालू असतं की नाही। भगवंत काही मागत नाही। भगवान म्हणले, दिलं आजपासून तू निष्काम झालास तरी तुझ्याकरता काहीतरी मागून घे। देवा नको आत्ताच वर दिलाय काही मागायचं नाही, लगेच त्याची टेस्ट घेत आहे का मी मागतोय का म्हणून। खरंच नको देवा, नाही नाही हे तुला मी ते दिलाय तो वर जनरली असा सामान्यत दिलेला आहे, तुला वैयक्तिक काही पाहिजे का। काही पेन पाहिजे, एखादी विशिष्ट वही पाहिजे, अमुक अमुक पाहिजे, असं काही पाहिजे का। विचार कर, थोडा थोडा विचार केला। प्रल्हादांनी सांगितलं, हा देवा एक गोष्ट पाहिजे मला, निस्पृहतेचा अहंकार होऊ नये म्हणून एक गोष्ट द्या, माझ्या वडिलांचा उद्धार करा। भगवान डोलू लागले, वा रे वा, तो याला ठार मारण्याची इच्छा करतो आणि हा मात्र त्यांचा उद्धार होण्याची इच्छा करतो। याला भक्त म्हणतात अद्वेष्टा सर्वभूताना। वा खुश काय म्हणले भगवान, करतो हिरण्यकश्यपूचा उद्धार। अहं भगवान म्हणाले, तुझ्या वडिलांच्या उद्धाराकरता माझ्या कृपेची गरजच नाही आहे। याचं कारण असं, तुझ्यासारखा मुलगा जिथे जन्माला आला तिथे आईकडच्या 21 आणि वडिलांकडच्या 21 अशा 42 पिढ्यांचा उद्धार झाल्याच जमाय। समर्थांचा अभंग आहे, सुपुत्र संसारी कुळाचे मंडण वंश उद्धरण हरिभक्त, भक्त तरे तारी 42 कुळे तयाचे निमुळे जगदोद्धार। म्हणून आपल्या मुलांना सगळं शिकवा, त्याबरोबर त्यांच्या चित्तामध्ये भगवंताच्या भक्तीचं बीज रोवा, म्हणजे आपल्या उद्धाराची कणभर का होईना व्यवस्था होते। तशी मुलं आई वडिलांचा कसाही उद्धार करतातच, आपण ठरवा त्यांनी तो कसा करावा।
आपल्या मुलांना भक्तीचे ज्ञानाचे भारतीय परंपरेचे संस्कार आपण नाही करणार तर कोण करणार बोला. आपली जबाबदारी आहे आजी आजोबांची आई वडिलांची, आणि त्यांच्यावर सक्ती करू नका. त्यांना एवढंच सांगा ज्ञानोबा तुकोबा म्हणतात म्हणून ऐक, मी म्हणतो म्हणून नको ऐकू. मी माझ्या बोलांना हेच सांगतो, माझ्या वागण्यात तुम्हाला खूप चुका दिसणार आहेत. मी तुमच्यावर कधीतरी चिडणार आहे, उशिरा उठणार आहे, थकून भागून आल्यानंतर सकाळी पहाटे 4 उठायची अपेक्षा आत्ता करू नका. आता मला माझी बॉडी फिट करायची 4 दिवसात 8 दिवसात, विश्रांती व्यायाम चालायला हे करायला पाहिजे. म्हणून तुम्ही माझ्याकडे बघू नका, रामदास स्वामी सांगतात म्हणून ऐका. प्रत्येकाने या गोष्टीचा वापर करा. याचं कारण माणसं मुलं आपल्याकडे बघून जर शिकायला लागली तर काहीच शिकणार नाहीत. आपण आदर्श वागणं असावं, निदान एकदा तरी संध्या करताना मुलांना दिसावी म्हणजे मुलांना वाटणार आहे संध्या करावी. ते बरोबर आहे, अनिवार्य ज्या गोष्टी त्या कराव्यात, पण काही वेळेला हेही सांगावं लागतं. कारण काही इतकं मुलांचं कौतुक करतात माणसं, आमच्या मुलांचे ना सगळ्या बाबतीत प्रश्न खूप असतात, कानफाटात द्या त्याला. हे काय तुम्हाला पडलेला पहिला प्रश्न आहे का? म्हणजे चांगलं आहे, चौकस बुद्धी आहे मुलांचीही चांगली आहे, पण त्याची अवास्तव स्तुती करू नका, नाही तर ते फक्त शंकाखोर होतात. दक्षिणेला पाय करून का झोपू नये, अमुक का करू नये, तमुक का करू नये, याचं उत्तर एवढंच आहे की शास्त्र सांगतं म्हणून. सगळं बघा ना, आता ज्यांनी 70 ओलांडली त्यांनी जर नातवानी काही प्रश्न विचारला आपण हेच उत्तर देऊ की नाही, आम्हाला आजींनी सांगितलं आम्ही काय तेव्हा विचारलं नाही बाबा तिचं ऐकलं, असंच उत्तर आहे की नाही आज? कारण सगळं तुम्ही कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपनी जोडायला लागलात ना, तर केवळ इम्पॉसिबल आहे सगळं कळणं. खूप वर्षापूर्वी मिलिंद तुळणकरांनी मला एक वाक्य सांगितलं होतं, ॲबसेन्स ऑफ प्रूफ इट इज नॉट प्रूफ ऑफ ॲबसेन्स. किती छान वाक्य आहे. पुराव्याचा अभाव जो आहे ना, हा काही अभावाचा पुरावा नव्हे. कळलं का? का बटाटेवडे यायला लागले वर जरा असं. माझ्या वडिलांचा उद्धार करा. देव म्हणाले उद्धाराची गरज नाही, कारण तुझ्यासारखा मुलगा जिथे जन्माला आला ना, आई वडिलांचा उद्धार झाल्यातच जमाय. 42 आणि नेमकी गुणसूत्र किती आहेत? 42 आहे. काहीतरी या अभंगाचा संबंध असणार आहे गुणसूत्रांशी. भगवान म्हणाले काहीतरी तुझ्याकरता मागून घे. प्रल्हाद म्हणला देवा आता काही नको, मला काही कुणाला मागायची इच्छा होऊ नये, निष्काम त्या द्या, आणि नाही म्हणलं तर माझा मुलगा म्हणून जबाबदारी वडिलांचा उद्धार करा, बस तिसरी गोष्ट नको. भगवान म्हणले काहीतरी माग, तो म्हणला काही नको. भगवान म्हणले काहीतरी माग, तो म्हणला काही नको. हा जेव्हा मी अध्याय पहिल्यांदा अभ्यासत होतो, मला थोडा प्रल्हादाचा राग आला. काय कटकट देवाला इतकं देवाशी असं वागतात उर्मटपणानं? तो एवढा माग 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 मागतोय. हा नको 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 नको, किती देवाला विचारायला त्रास. मी असतो ना तर अजिबात त्रास दिला नसता देवाला. त्यांनी काही सांगण्याच्या आधीच मी आधी रात्री तयारच करून ठेवली असती. काल रात्री कोजागिरी पौर्णिमेला झोपलोच नसतो. मला सुंदरा अंगना लेक रे दे, मला हत्ती घोडे न मोटा रही दे, मला सर्व दे सर्व दे सर्व काही. पण संत म्हणाले असे भक्त केव्हाही म्हणणार नाही हे देना. शेवटी भगवंतांनी शपथ घातली, प्रल्हादा अरे मी निर्गुणातून सगुणात येतो ना, ते भक्ताला काहीतरी द्यायलाच येतो रे. याला नेहमी उदाहरण देतो, इथे अनेक आजी आजोबा बसलेले आहेत, त्यातल्या त्यात मुलीच्या मुलाचे, मुलाचा मुलगा आहेच किंवा मुलाची मुलगी आहेच, पण मुलीला जी मुलं किंवा मुली आहेत ना, त्यांच्याबद्दल आजी आजोबांना कसं प्रेम असतं बोला. मुलीकडे जेव्हा आपण भेटायला जाता त्यावेळेला खरं सांगा, मुलीला भेटायला जाता का नातवंडाला भेटायला जाता? अगदी खरं सांगा. हा, मुलीची भेट नको असते का? नाही, तिची तर झाली, तिच्याकरता करायचं करून झालंय. आता ओढ जे घेतं ना मन, ते नातवंडाकरता. बरोबर आहे. मुलगी ऑफिसला जाते, जावई ऑफिसला जातात, आता ते आजी आजोबा घरी, मुलगा छोटासा 2-4-5 वर्षाचा, त्याला सांगतात चल बंडे आपण जाऊया बाहेर, तुला खेळणी घ्यायची आहेत ना,
चल मग त्याला गाडीमध्ये रिक्षेमध्ये काय ते घालतात आणि त्या खेळण्यांच्या दुकानात जातात, तुला पाहिजे ती खेळणी घे. मग त्याला असं होतं, आई शिस्त लावत असते, वडील शिस्त लावत असतात, असं नको तसं नको. ते पोरगं असं उधळतं, 5-10 हजाराची खेळणी घेतं, एक हेलिकॉप्टर घेतं आकाशात उडणारं रिमोटवरचं, बाहुली घेतं, अमुक घेतं, तमुक घेतं, ती सगळी गाडीभर खेळणी तो आजोबा तिकीट ठेवायला लावतो तिथल्या त्या हेल्परला. काय असेल ते बिल भागवतो कार्डावरती, घरी येतो आणि मुलगा खेळत असतो दिवसभर. आज त्याचं जेवणात लक्ष नाही, खाण्यात लक्ष नाही, तरी आजी म्हणते बाळा तू खेळता खेळता मी तुला भरवते. हां, ते पोरगं उपकार केल्यासारखं, आजीवरती उपकार केल्यासारखं जेवताना खेळतं. आणि संध्याकाळी 5-6 वाजता आई वडील येतात, जावईन मुलगी येतात, आल्यावर हातपाय धुवायच्या आधीच ती मुलगी आपल्या आई वडिलांना ओरडते, कशाला बाबा एवढा खर्च केला, अहो आधी खोलीवर खेळणी पडली आहेत, कशाला आणली तुम्ही एवढी खेळणी. वडील आणि आई एकच वाक्य सांगतात, तू आजी झाल्याशिवाय तुला कळणार नाही. त्या बाळाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो आनंद पाहताना आजी आजोबांना काय होतं बोला, शब्दात वर्णन करता येईल ते? एक्झॅक्टली हेच उदाहरण देवाला लावून घ्या. देव निर्गुणातून सगुणात येतो, ते भक्ताला काहीतरी दिल्यानंतर त्याला काय आनंद झाला हे बघण्यात त्याला आनंद असतो. म्हणून माग रे, काहीतरी काहीतरी माग रे. माझी शपथ आहे तुला, शपथ घातल्यावर प्रल्हादावरती बंधन आलं आणि त्याने सांगितलं देवा द्यायचं आहे, एकच द्या. हा माग माग देवा, या जगातल्या सगळ्यांचं कल्याण करा. कल्याण करिये देवराया देवराया, कल्याण करिये देवराया देवराया, कल्याण देवराया, कल्याण करी देवराया. जनहित विवरी कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. तळमळ होतची आहे, तळमळ होतची आहे होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. प्रल्हाद सांगतो माझी असेल तर एकच तळमळ आहे, या जगातल्या सगळ्यांचं कल्याण झालेलं मला बघायचं. मनुष्यत्वाची परिपक्वता जर काय असेल तर संतत्व आहे बरं. आणि संतत्वाची परिपक्वता, संत झाला हे कसं ओळखाल? तर जगातल्या सगळ्यांचं कल्याण चित्तामध्ये यायला लागलं की समजावं, आपल्यामध्ये संतत्व यायला लागलं बरं. कुठल्याही संताची मागणी हीच असते की नाही बघा. समर्थांचा तर हा अभंगच आहे, पदच आहे, कल्याण करी रामराय. नामदेव महाराज, आकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीची या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग. ज्ञानोबांना विचारलं महाराज काय, आता ग्रंथोपजीविये सगळ्यांचं कल्याण, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. समर्थ म्हणाले कल्याण करी रामराया. सगळे संत एकच मागणी मागतात जगातल्या सर्वांचं, किडामुंगी श्वापद वनस्पतींचं सुद्धा, सगळ्यांचं कल्याण कर देवा.
लक्ष्मीदेवी पलीकडे उभे आहे, मध्ये प्रल्हाद मांडीवर, आणि भगवान म्हणाले प्रल्हादा मला काही कळत नाही, मला काही कळत नाही, मला काही कळत नाही म्हणता म्हणता किती ज्ञानाची वाक्य बोलायला लागलास रे, सगळ्यांचं कल्याण करा. सगळ्यांचं कल्याण कसं करणार, कोण कसा वागतो माहिती आहे तुला? 11,000 कोटी सांग बरं, 11 किती शून्य, एवढे खाऊन परदेशात पळून दिल गेले. चांगुलपणाच्या नावाखाली चित्रपटात काम करणारे गुटख्याच्या आणि दारूच्या जाहिराती करतात, लोकांचं वाटोळं करतात प्रपंचाचं, आणि त्यांचे चित्रपट आपण पाहतो. त्यांचं कल्याण करू. भारतामध्ये ड्रग्ज आणून भारतातल्या तरुणाईचं वाटोळं करायला बसलेल्यांचं कल्याण करू. कुठल्याही देशातल्या कल्याण करू. किसान आंदोलनाच्या नावाखाली निष्पाप लोकांचे प्राण घेणारे लोक आहेत, त्यांचं कल्याण करू. अरे निवडून एका पक्षाबरोबर आले नंतर दुसरीकडे वळाले, त्यांचं कल्याण करू. काय बोलतोस तू? किती अपराध करतात माहितीये लोक, पुण्य करताना पाप करतात. पंढरपूरला चाललेत ना आपल्या मुलाला घेऊन बसमधून, त्या बसमध्ये त्याला सांगतात बंड्या खाली वाक खाली वाक, आणि कंडक्टरला सांगतात 2 फुल 1 हाफ. तो वास्तविक 13 वर्षाचा आहे, फुल काढायला पाहिजे तिकीट, पण तेवढ्यात हाफ तिकीट. पापच आहे ना, तुम्ही पंढरपूरला चाललाय म्हणून काही पुण्य नाही घेते. पुण्यकरिता होय पाप. प्रल्हाद म्हणाला तो सगळा विचार करूनच मी तुमच्याशी बोलतोय. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुची सावरी दयाळा, तुझा तुची सावरी दयाळा. कल्याण करी देवराया, देवराया. कल्याण करी देवराया, कल्याण करी देवराया. भगवान म्हणाले अरे सगळ्यांचं पाप ऍडजस्ट करायला गेलो तर त्यांचं नरकाचं काय करणार, त्यांचं इतके वर्ष बहुत नरकात राहिलं पाहिजे. प्रल्हाद म्हणाला मी नरकात राहतो त्यांच्याऐवजी. मला पुन्हा पुन्हा या संवादाचं विशेष वाटतं, त्याचं वय फक्त 7 आहे हो. अज्ञानाच्या भरात म्हणत असेल, पुढचं ऐका तो किती चांगलं बोलतोय. त्या सगळ्यांचं पाप मी माझ्या डोक्यावर घेतो, मी नरकात राहतो, मी त्यांचं दुःख भोगतो, पण सगळ्यांचं कल्याण कर. याला म्हणतात खरी राष्ट्रनिष्ठा. नुसतं कर्ज माफ करा, कर्ज माफ करा, तुम्ही काही द्यायला तयार आहात का सरकारला? हम पर राज वही करेगा जो ब्याज हमारा माफ करेगा. तुम्ही काय त्यात डोनेट करायला तयार आहात? तुम्ही स्वतःला काय समर्पित करायला तयार आहात? हा म्हणला त्यांचं पाप मी घेतो, मी नरकात राहतो, पण त्यांना स्वर्गात पाठवा. भगवान म्हणाले नरकात, नरक म्हणजे काही ते काही लोणावळा नव्हे. दोन चार फोन ऐकले घरी, फोन फारच चांगली व्यवस्था आहे, फारच चांगली व्यवस्था आहे, आपण येऊ एकदा इथे. मी तर चौकशीच केली किती भी आहे वगैरे, आम्ही पण येऊ सगळे. नरक याचा अर्थ अत्यंत वेदना, अतिशय त्रास आहे. प्रल्हादा तू आणि सगळ्यांचं पाप म्हणजे तुला किती लाखो वर्ष तुला नरकात जायला लागेल. प्रल्हाद म्हणाला मी तयार आहे. अरे कशाच्या भरवशावर? देवा माझ्याजवळ जादू आहे, माझ्याजवळ जादू आहे. मी नरकाचा असा काही काढी फिरवून काठी फिरवून स्वर्ग बनवू शकतो. भगवान म्हणले स्वतःला काही कळत नाही, कळत नाही म्हणता म्हणता शाण्यासारख्या गप्पा मारायला लागलास. अरे नरक मी बनवलाय त्याचा तू स्वर्ग कसा बनवणार? तुला कोणी जादू शिकवली? माझ्या गुरुजींनी, नारदांनी. त्यांना कोणी शिकवली? तुम्हीच. ती कधी नाही का एकदा तुमचे शोध घेत घेत वैकुंठामध्ये आले नारद महाराज,
देवा तू कुठेही भेटत नाहीस, वैकुंठात गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, इमर्जन्सी काही वेळा काही एखादी केस असते, पटकन काही तुझ्याकडनं निर्णय हवा असतो, मला तुझा एखादा इमर्जन्सी हॉटलाईन नंबर देऊन ठेव बरं, कधीच बंद होणार नाही असा नंबर दे बरं. भगवंतानी नंबर दिलाय, तो भागवतात इथे आहे, प्रल्हाद नरसिंह संवादामध्ये. नाहम वसामी वैकुंठे म्हणलात ना त्याला नारदांना, माझ्या गुरुजींना म्हणालात ना, नाहम वसामी वैकुंठे, योगिनाम हृदये रवौ, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. म्हणालात ना, एक वेळ वैकुंठात मी मिळणार नाही, एक वेळ भानुबिंबीही न दिसे ज्ञानेश्वरी. योगियांचे मानस उमरडोनी जाय, परितयापाशी पांडवा हारपला गिवसावा, जेथ नामघोष भरवा नित्य करीती माझा. म्हणालात ना, जिथं माझं प्रेमानं नामस्मरण, भजन, गायन, माझ्याकरता काही जर चांगला कार्यक्रम चालला असेल तर तिथे मी ऐकत नाही, उभा राहतो. तत्र तिष्ठामी नारदा, नारदा मी तिष्ठत उभा राहतो. म्हणलात ना तुम्ही, भगवान म्हणले बरोबर आहे, मग झालं तर मी नरकात जाईन, तुम्ही मला जिथे कुठे पाठवाल तिथे फक्त मला झांज न्यायला परवानगी द्या. हे एवढं फक्त नेता आलं म्हणजे पुरे, कारण काही वेळ काय त्यातनं गेलं मला अडवलं ते अमेरिकेला जातो ना, बॅग उघडून दाखवा काय आहे ते, मी यूज करून दाखवा म्हणजे त्याचा उपयोग काय. मग त्यांना एक व्हिडिओ दाखवला भजनाचा कीर्तनाचा, ठीक आहे जा म्हणले, अडवतो ते कारण त्यांच्या दृष्टीने मेटल आहे. देवा मी तिथे झांज घेऊन जाईन, टाळ घेऊन जाईन आणि नाम गाईन तुमचं, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 हो नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 बोला श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन 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 नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण देवा मी तिथं नाम सुरू करू शकते. म्हणले यू आर फ्री, नाम कधी घेता येतं, नामाला काही वेळ नाही, काळाचं बंधन नाही, कधी नाम घेता येतं, त्यामुळे कधीच घेत नाहीत लोक.
जे कधीही घेता येताना ते कधीच घेत नाही, हाय की नाही? लोक म्हणतात ना, बुवा या केव्हा तरी आमच्या घरी, याचा अर्थ कधीच येऊ नका. असं आहे, मी तिथे नाम सुरू केलं की तुम्हाला तिथे यावं लागेल की नाही नरकात? ते म्हणले अलबत मला यावंच लागेल. मग मी तुम्ही तिथे येणार म्हणलं तर तिथली व्यवस्था तिथल्या व्यवस्थापकांना बदलावी लागेल की नाही? साधा मंत्री येणार असेल तर स्वच्छता करतात, तुम्हाला माहिती नाही देवा, खूप वर्षात तुम्ही आला नाही महाराष्ट्रात. अर्थ कळला का याचा? जो खरा भक्त असतो तो इतका कॉन्फिडंट असतो की मी स्वर्गात नाही जाणार, मी जाईन तिथे स्वर्ग निर्माण करीन. प्लीज बी कॉन्फिडंट फर्स्ट. प्रल्हाद सातव्या वर्षी शिकवतात, नाही ते अमेरिकेत गेलो तर चांगलं कॉलेज आहे का? मी कुठेही गेलो तरी मी मोठा होणार आहे. मला आदरणीय रतनजी टाटांचं एक वाक्य फार आवडतं, अचूक निर्णय घ्यावा, बरोबर निर्णय घ्यावा, कधी चुकू नये. या वाक्यावर माझा अजिबात विश्वास नाही म्हणले. मग घेतलेला निर्णय बरोबर होता हे ठरवण्यावर माझा विश्वास आहे म्हणाले. काही करा ना तुम्ही, तुम्ही काही करायचं अर्थ वाटेल तर वाईट नव्हे. माझ्यापुढे दोन ऑप्शन होते, सज्जनगडावर राहायचं का गडावरनं उतरायचं. कारण आई वडिलांची इच्छा होती एकटा आहेस प्रपंच करून हे कर, आम्ही त्याच्या विरुद्ध नाही आहे. म्हणजे खूप बोलायचे वडील तर एकदम आमचे डोळे मिटण्यापूर्वी असं म्हणाले एकदा. तर मारुतीबानं विचारलं, ते म्हणले तू ठरव, सज्जनगडावर राहायचं असेल तर प्रपंच नाही करता येणार. पण बुवा म्हणाले पुण्यात जा, त्यातल्या त्यात कीर्तन प्रवचनाला पुण्यात सन्मान आहे. असं खेडेगावात राहिलं तर अवघड आहे थोडंसं, म्हणजे 12 महिने जिथे कथा कीर्तन होतात तिथे जाऊन राहावं, म्हणजे ॲटलीस्ट पोट भरायची तरी व्यवस्था. असं मारुतीवांचं मत. समर्थांना विचारलं काय करू, आमची एक पद्धत आहे चिठ्ठ्या टाकायच्या विचारायचं, समर्थांना विचारायचं. आणि त्या दिवशी नेमका दासबोधाचा तो समास आला, तुम्ही जे कराल त्यात यश मिळवून दाखवा त्यात संध्याकाळी. आणि समर्थ गडावर रोज वाच, आणि माझ्याकडे वाचायचं काम होतं खूप वर्ष, समाधीसमोर दासबोध जो वाचलं ते काम होतं. नेमका त्याच दिवशी म्हटलं समर्थांचा निरोप आहे, तू काही कर, इथं राहिलास तरी सुद्धा यश मिळून दाखव, गेलास तरी यश मिळून दाखव. मी माझं उदाहरण नाही सांगत, मी प्रत्येकाचं उदाहरण. भगवंत आपल्याकडनं अपेक्षा करतो, आपण सर्वसामान्य वेगळे आणि भक्त वेगळे, भक्तांनी प्रपंच नेटका करून दाखवला पाहिजे ही जबाबदारी आहे, नाही तर बावळट लोकांचा परमार्थ हा प्रांत आहे असा जातो लोकांच्यात निरोप. मला सांगायचा हेतू असा, इतका कॉन्फिडन्स जबरदस्त असू दे आपला आणि आपल्या मुलाबाळांना हे ऐकवा. प्रल्हाद सांगतो मी जाईन तिथे स्वर्ग निर्माण करीन, स्वर्गात नाही जाणार मी, जाईन तिथे स्वर्ग असेल. माझा तर उद्धार होईलच, पण माझ्या अवतीभोवतीच्यांचा सुद्धा उद्धार होईल. अहंकार नको व्हायला, पण आत्मविश्वास जरूर पाहिजे. हा खूप मोठा संवाद. भगवान डोलत राहतात आणि योग्य वेळी अंतर्धान पावतात. भगवान म्हणाले अरे मला अजून पुष्कळ अवतार घ्यायचे रे बाळा, आता मी अंतर्धान पाहू. आणि प्रभू असे अदृश्य झाले. कारण नरसिंहाचं पुढचं चरित्र काही नाही बरं का, बाकी कशी चरित्र, अवतार चरित्र आहेत ना, नाही का आपण चरित्र ऐकतो, कुणाचं चरित्र असतं. तो जन्माला आला, मग लहानाचा मोठा झाला, खूप स्ट्रगल केलं, मग शिकला, मग मोठा झाला, मग लग्न झालं, मग बायकोशी रोज भांडायचा, काहीतरी चरित्र, असं काही चरित्र नाही बघा नरसिंहाचं. पुढचं हेतू असा सांगण्याचा की हा आवेश अवतार आहेत. अवताराचे 3 प्रकार आहेत बरं, अंशावतार, पूर्णावतार आणि आवेश अवतार. तात्पुरता अवतार आहे, तेवढं काम केलं, हिरण्यकश्यपूचा उद्धार केला, प्रल्हादाला उपदेश केला, प्रल्हादाकडनं स्तुती घेतली, त्याच्या दृष्टीनं भक्तीचे सिद्धांत मांडले, त्याच्याकडून मांडायला लावले आणि भगवान अदृश्य झाले. श्री लक्ष्मी नरसिंह भगवान की जय. यानंतर एक छान कथा येते, फार गोड, मध्यमस्त. 8वा स्कंद सुरू होतो आणि 8व्या स्कंधामध्ये एक सुरेख कथा येते आणि ती म्हणजे गजेंद्र मोक्षाची कथा. ऐकूया ती कथा, फार महत्वाची आहे. दक्षिण प्रांताचा द्रविड प्रांताचा राजा इंद्रद्युम्न हा उत्तम राज्य चालवणारा. इंद्रद्युम्न इति ख्यातो क्षिती इंद्रोगस्त शापतः गिरीन्द्रेंद्र करेंद्रे भू सुरेंद्रे भेंद्र विक्रमः. किती ठिकाणी द्र येतो बघा, कवळी असणाऱ्यांनी भरकन म्हणून दाखवा.
इंद्रद्युम नैतिख्या तो क्षितिंद्रो गस्ते शापथा गिरीन्द्रेंद्र करेंद्रे भो सुरेंद्र भेंद्र विक्रम द्र 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 जे समोरच्याने कॅच झालायचा काही काही अशी काव्य आहेत आमची. अंबुजम अंबुनी जातम नाही दृष्टन जातम अंबुजादंबू चंपू काव्य आहे. अंबुजम अंबुनी जातम नाही दृष्टन जातम अंबुजादंबू हे म्हणताना तोंडाचा होतो चंबू. अधुन गंगेचं वर्णन आहे. अधुना तद विपरीतम चरण सरोजात विनिर्गता गंगा. काही ठिकाणी अशी छान संस्कृतची वाक्य असतात, मजा येते. तसा हा इंद्रद्युम्न नावाचा राजा अतिशय उत्तम, राणी मुलंबाळं सगळंच काही चांगलं चाललंय, पूर्ण दक्षिण भारताचा राजा आणि सगळं काही नीट चाललेलं असताना याचं वैशिष्ट्य असं होतं, याला थोडा वेळ जरी मिळाला तरी तो त्यात ध्यानभक्ती करत बसायचा. ध्यानभक्ती म्हणजे भगवंताचं ध्यान करायचा, डोळे मिटायचा, भगवंताचं हे ध्यान त्याच्या समोर यायचं आणि तो त्याची पूजा करायचा, त्या रूपाकडे पाहत बसायचा. तेवढ्या 10-15 मिनिटांमध्ये त्याला जगाचा विसर पडायचा आणि त्याची सविकल्प समाधी लागायची. जरा संधी मिळाली की बसला ध्यानाला शून्य प्रहरात, बाकीचे जरा गप्पा मारतायत, जरा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जरा पानतांब बघू. हा मिळाला वेळ की क्षणार्धम अपि व्यर्थन न नेयम, अर्धा क्षण सुद्धा वाया घालवू नये मोबाईलमधनं. असा नव्हता तो बरं का, अर्धा क्षण सुद्धा वाया घालवायचा नाही, पटकन बसायचा ध्यानाला. एकदा त्याला शिकारीला जाणं आलं. कालच आपण पहिले शिकारीला का जायचं असतं, फिट राहिलं पाहिजे त्याची बॉडी आणि आहे की नाही हे कळलं पाहिजे म्हणून तो शिकारीला गेला. बरं एक दिवस नाही सांगता 7-8 दिवस शिकारीला गेला, एकटा गेला नाही, 200 माणसं गेलीत बरोबर. बरं राजा बोले दल हाले, नदीकाठी एक चांगला पठार पाहिलं, तिथे एक शामियाना घातला, छानपैकी मंडप घातले, जेवणाचा मंडप वेगळा, भोजनाचा नंतर विश्रांतीचा मंडप वेगळा, हातपाय धुवायचे मंडप वेगळे, असे छान 4-5 मंडप घातले, 200 माणसं आहेत, काही कमी नाही आहे, राजाच तो. आणि रात्री 2 शिकारीला जायचं आणि सकाळी 10 परत यायचं, अशी शिकारीची वेळ. निबिड अरण्यात दिवसासुद्धा सूर्य असा खाली पोहोचत नाही आणि अशी शिकार खेळायची. आल्यानंतर 10-30 यायचं, नदीत भरपूर डुंबायचं कारण थकलेले असायचे, पोहण्याने आपले श्रम जातात. एकानी सांगितलं स्विमिंग इज द किंग ऑफ एक्सरसाइज, कारण सगळे हातपाय हलवले जातात तेव्हा. असा तो पोहायला गेले. आता कल्पना करा रात्री 2 ते पहाटे सकाळी 10 शिकार खेळलेत, किती थकले असतील घोड्यावरनं रपेट करून करून ते प्राणी मारून. आले आंघोळी केल्या, काय भूक लागली असेल विचार करा, नको म्हणेल का कोणी कशाला, दगड दिला तरी चावून पचवेल असं आग पडली आहे पोटात. सगळेजण पोटभर जेवले, भरपेट जेवले. आता रात्री जागायचं म्हणल्यानंतर विश्रांती घेतली पाहिजे. शेजारच्या मंडपात गेले, गाद्या गिरद्या टाकलेल्या होत्या, पडल्या बरोबर आडवे पडले की अहो सागवानी सोट असतात ना त्या टिम्बर मार्केटमध्ये टाकलेले, असे झोपले एक एक, घोरायला लागले. राजाला वेळ मिळाला, जरा विश्रांतीला हे गेलेत, याला वेळ मिळालाय, यानं विचार केला इतका एकांत आपल्याला घरी मिळत नाही म्हणून ती जी नदी समोरून वाहत होती त्या नदीचा एक काठ पाहिला, वरती 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 गेला, हे इथं नको बसायला म्हणला, वरच्या बाजूला गेला आणि बरोबर सेवक मंडळी घेतली आहे, अंगरक्षक घेतले, त्या दोघांना सांगितलं माझं रक्षण, म्हणजे त्यांचं कर्तव्यच आहे ते. एका दगडावरती आपलं नेहमीचं आसन होतं ते दर्भासन, त्याच्यावरती लोकरीचं आसन, त्याच्यावरती मऊ असं सुती आसन, असं आसन टिपिकल बनवलेलं असतं, तर ते तसं त्यांनी टाकलं आणि हाताचे मणिबंध असे ठेवले आणि ध्यान लावलं. यांनी सगळे इकडे झोपलेत आणि राजाला थोडा वेळ आहे संध्याकाळपर्यंत, म्हणलं तर 2-3 आपण ध्यान करूया म्हणून एकांतात एका दगडावरती नदीकाठी बसला सावलीमध्ये. आणि तुकाराम महाराज सांगतात अवस्था कशी झाली सांगू, रूपी गुंतले लोचन रूपी गुंतले लोचन रूपी गुंतले लोचन रूपी गुंतले
चरणी स्थिरावले मन चरणी स्थिरावले मन 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 रूपी गुंतले लोचन रूपी गुंतले राजाचं ध्यान लागलं आता कसा हात चालतोय बघा आमच्या गुरुजींची चाल आहे नाट्यसंगीताची चाल अभंगाला देऊन गायचे घागू आमचे राजाच ध्यान लागलं एक तास गेला दोन तास गेले ध्यानात एक रूपता तद्रूपता ते रूप पाहता पाहता आपण स्वतःला विसरतो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजे पण नेमकं त्याच वेळेला एक घोटाळा झाला घोटाळा असा कि त्या जंगलातनं आपल्या शेकडो शिष्यांचं एक महान थोर असे ऋषी ज्यांचं नाव अगस्ती ते चालले होते अगस्ती हा ऋषी असा आहे तीन आचमनात त्यानं बंगालचा उपसागर पिऊन टाकला इंद्र म्हणला महाराज इथं खाली खूप राक्षस आहेत दिसतच नाहीत ते म्हणले थांब आचमन करतो आचमन करतो म्हणजे असे काही मंत्र म्हटले की ते पाणी आटून गेलं मार म्हणले आता याला आतंकवादी काय असेल हो अगस्तींचं काय मंत्र सामर्थ्य असेल असे आपण बाटलीभर पाणी पितो तसं नाही प्याले ते मंत्र सामर्थ्याने ते पाणी आटवलं तीन आचमनात म्हणजे इतकं कम फक्त थोड्या वेळात ह्याच्यावरती ब्राह्मणांवर टीका करण्याकरता स्वातंत्र्य मिळाल्या मिळाले काव्य काढलं होतं काही लोकांनी अजेंडा त्यांचा फक्त यांच्यावर घाव घालायचा समिंदराचं पाणी होतं लैले गुलचाट बामनानं पिऊन शानी केलं खाराट ते पिऊन शानी मी इथं बसलोय म्हणून म्हणलो इथं वेगळं आहे ते आचार्य अत्र्यांना कोणीतरी सांगितलंय बघा आपल्या ब्राह्मणांवर टीका करतायत लोक ते म्हणले काय काव्य काय ते त्यांनी त्याच्यावर लेखच लिहिला समिंदराचं पाणी होत लैलै गुलचाट बामनानं पिऊन शानी केलं खाराट त्यांनी विचारलं बामणाचं ते खारट असतं हे तुम्हाला कोणी सांगितलं आचार्य अत्रे म्हणजे असलंच काम होत हे ज्या अगस्तींबद्दल ते अगस्ती हे काय ताकद आहे हो रामायणात वर्णन येतं की रामांना जो मंत्रून बाण दिलाय ज्या बाणाने रावणाचा शिरच्छेद झाला तो अगस्तींनी बनवलाय विलक्षण काम अगस्ती अगस्ती नाडी नावाचं एक प्रकरण आहे दक्षिण भारतात तुम्ही जायचं तिथं आणि फक्त थंब द्यायचा अंगठा द्यायचा
आणि त्या हजारो पट्ट्यांमधून अशी भुर्जपत्र त्या तुमची पट्टी सापडते तमिळ भाषेत लिहिलेली. तुमचे नाव मकरंदे खंजेराव शिमंते, तुम्ही कीर्तन करता असं ते लिहिलं हो. आपलं नाव सुद्धा लिहिलं आहे त्यांनी अगस्तींनी त्यांच्या हजारो शिष्यांनी बसून. आपणही प्रयोग करू शकता. आणि विशेष म्हणजे ज्याची पट्टी सापडली त्याची सापडली, नाही तो सापडत नाही. 10 चक्रा मारले तरी सापडत नाही. माझा मित्र सहज गेला होता त्याची सापडली. आमच्या अनिकेतची सापडली, यांना विचारा यांच्या मुलाची. फक्त थंब द्यायचा, सगळं लिहिलं असं अगस्ती मुनी. ते तिथून चालले होते नदीच्या पलीकडनं शेकडो शिष्यांचं. ते एक शिष्य म्हणला महाराज कोणीतरी शिकारीला आलेत वाटत. त्यांनी सहज पाहिलं कोण आहे, बघ ध्वज, बघ बरं कुठला आहे, कोवी ध्वज, अरे आपला इंद्रद्युम्न राजा आहे, चल तिकडे भेटून जाऊया. त्याला भेटल्याशिवाय मला जाता येणार नाही, पुढं जावणारच नाही. स्वामी विवेकानंद नेहमी सांगायचे आपण सज्जनावत ओळखायची अगदी सोपी खूण, आपल्याला भेटल्याशिवाय एखाद्या सज्जनाला पुढं जाऊवत नसेल तर पक्क समजाव आपण जीवनात काहीतरी मिळवलेलं आहे. तुम्हाला भेटल्याशिवाय मला जाऊवे ना, एक मिनिट तरी मला तुम्हाला भेटायला यावं असं वाटलं. आपण सज्जन आहोत आणि आपल्याला बघितल्याबरोबर जर रस्ता बदलत असतील सज्जन तर आपण राष्ट्रवादीत सामील व्हायला काय हरकत नाही. विनोद सोडून द्या त्यातला. अहो अगस्तीनी सरळ चाललेली वाकडी वाट केली, नदी ओलांडून इकडं आले आणि त्या शामियान्यामध्ये जिथे ते मंडप होते तिथे येऊन ते झोपलेल्या लोकांचं त्या तिथल्या उभे होते सेवेकरी त्यांना विचारलं अरे राजा कुठं आहे, त्याला उठवा म्हणा मी आलोय. काय हक्क हो, प्रेमाचा हासा हक्क असतो. उठवा उठवा त्याला म्हणा, झोपून संतांची कृपा होत नसते, उठ उठ लवकर त्याला उठवा. हे सेवेकऱ्यांनी सांगितलं ते राजेसाहेब इथे झोपलेले नाही आहेत, ते वरच्या बाजूला कुठंतरी बांधावर जाऊन एका खडकावरती ध्यानाला बसलेत असं कळलंय आम्हाला. बर ठीक आहे म्हणलं मी तिकडे जातो. त्या शेकडो शिष्यांना घेऊन अगस्ती तिथे आले, राजाकडे पाहिलं, राजा असा ध्यानाला छान बसला, हाक मारली राजा अरे मी अगस्ती आलोय उठ नमस्कार कर, चल देव सारावा परतान संत पूजा वारता. काय प्रेम असेल हो, कल्पना करून बघा. ज्यांना जगाशी घेणं नाही देणं नाहीये ते हक्कानं मला नमस्कार कर म्हणतात म्हणजे काय असेल हो राजा. पण राजाला कळलंच नाही. त्याचं ध्यान लागल्याचा परिणाम असा की ते आलेले कळलं नाही, त्यांनी हाक मारलेले कळलं नाही. अगस्तीना संताप आला, अरे मी एवढा माझा मोठेपणा बाजूला टाकून याच्याकडे येतो, याला हाक मारतो, हा नोंदही घेत नाही, राज्य चांगलं चाललंय, मस्ती आली वाटतं याला. लगेच कमंडलू घेतला, कमंडलूतलं पाणी घेतलं, शाप देऊन टाकला, राज्य चांगलं चाललंय म्हणून मस्ती आली आहे, जा मस्तवाला असा हत्ती होशील. राजाला तेही कळलं नाही, आलेले कळलं नाही, हाक मारलेले कळलं नाही, नमस्कार कर म्हणलेले कळलं नाही, शाप दिलेला कळलं नाही. पण जे दोन अंगरक्षक उभे होते ते काय अगदीच आरक्षणातले नव्हते, म्हणजे शिकून मोठे झालेले होते ते. 35% पास झाल्यानंतर त्यांना कळतच नाही काही काय कुठं काय झालं. एक म्हणे क्रिकेटर होता, त्यांनी 35 झाल्यावर बॅट वर केली अशी. ते म्हणले कशाबद्दल, तुमचं शतक झालं का, नाही म्हणले मी ज्याच्यात शिकलो ना त्यात 35 म्हणजे शतक मानायचो आम्ही. हे बदलायला पाहिजे हा मुद्दा आहे बरं. जातीपातीचा काही संबंध नाही, गुणवत्तेचा संबंध ठेवा. हे राजकारणापासून हे वेगळं केलं पाहिजे शिक्षणशास्त्र, तर शिक्षणात काहीतरी प्रगती होईल. राजकारण वेगळं ठेवा आणि शिक्षणशास्त्र वेगळं ठेवा. हे त्याच्यातनी ते त्याच्यात इंटरकनेक्टेड झाले म्हणून घोटाळा आहे. भारताचं भवितव्य आहे ना, मी नेहमीच सांगतो भारताला दोन गोष्टी शिकवायची फार गरज आहे, विलक्षण शिस्त आणि अत्यंत स्वाभिमान. अरे आरक्षण देताय म्हणजे तुम्ही आमचा अपमान करताय असा अर्थ आहे. कसलं आरक्षण देताय आम्हाला, आम्हाला आरक्षण नको असं म्हटलं पाहिजे सगळ्यांनी. हे शिक्षणात कुठंतरी किल्ली मारली पाहिजे म्हणजे डोक्यात तर जाईल. विचाराने लगेच मनुष्य बदलत नसतो बरोबर आहे, पण विचार एक करतो आपल्याला विचाराला प्रवृत्त तर करतो. ते दोघं उभे राहिले, त्यांनी विचार केला हे कोण साधू आला, त्यांनी मांडी धरून त्या राजाला असा असा हलवून उठवलं, हो महाराज कसलं ध्यान घेऊन बसलात, तो कोण दाढीवाला साधू आला त्यांनी तुम्हाला शाप दिला, उठा 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 उठा. राजाने पण विचार केला 12:30 वाजलेत आता उठूया. राजाने डोळे उघडले,
आणि इतक्यामध्ये त्याचा महाराजांना पाहिलं, इतका डोळ्यात पाणी आलं त्याच्या हो। तो म्हणला, महाराज माझं ध्यान सफल झालं। भूदेव संतासी सदा लवावे। भूदेव म्हणजे वेद म्हणणारे ब्राह्मण, बरं, जमिनीवरचे देव म्हटलंय त्यांना, आणि संत सत्पुरुष त्यांना नेहमी नमस्कार करावा। पटकन नमस्कार केला, हे अजून भडकले, आता नमस्कार करतो शाप दिल्यावर। हे तपश्चर्येनं तापलेले भडका कायम असायचा हो। हा म्हणला, महाराज तुम्ही मला शाप दिलात, कशासाठी शाप दिलात? माझं काही चुकलं असेल तर मला शाप मिळालाच पाहिजे, अगदी बरोबर आहे, मला नाही कुणालाही, पण काय चुकलं हे विचारू शकतो मी सांगायचं असलं तर सांगा, नाही तर नाही सांगितलं तरी चालेल। ते म्हणले, परत येऊ, परत साखर पेरणी करतो वर ना, मी आल्यावर मुद्दाम ढोंग डोळे मिटून बसला ना, ढोंग करून बसला होतास ना। राजा हसला, म्हणला, महाराज या जगात कोणीतरी असं बोलणं आणि तुमच्यासारख्या साक्षात्कारी महापुरुषांना माझ्यावर हा आरोप करणं, यात काहीतरी तर फरक आहे ना, तुम्ही कोण आहात? महाराज, महाराज माझं ध्यान लागलं होतं का नव्हतं हे मला विचारू नका तुम्ही। तुमचा आणि माझा मोबाईल वेगळ्या वेगळ्या कंपनीचा आहे, पण कार्ड एकाच कंपनीचं आहे ना। तुमचा ब्राह्मण कंपनीचा, माझा क्षत्रिय कंपनीचा मोबाईल आहे, पण आतलं जिओचं कार्ड एकच, नेटवर्क एकच आहे ना भगवंताचं। बघा विचारून त्याला मी ध्यानात होतो की नाही, कळतं की नाही ते लास्ट सीन असतं की नाही, हा ऑनलाईन होतं कळतं की नाही। आमच्या पुण्यातल्या माझ्या एका मित्रानं सगळं मराठी केलं, कीबोर्ड नाही कळ फलक, त्याला तो म्हणला मराठी पाहिजे, सगळं मराठी पाहिजे, मराठी पाहिजे कळ फलक। संपर्क क्रमांक, कॉन्टॅक्ट नंबर नाही, फॉरवर्ड नाही, ढकला। त्याला हे शब्द सुचे ना, तो म्हणला बुवा हे सुचत नाही मला, हे लास्ट सीनला काय? म्हणलं अंतिम दर्शन। महाराज माझं खरं ध्यान लागलं होतं का नव्हतं तुम्ही बघा, चालेल बिल। आणि अगस्तीनच्या लक्षात आलं की हा खरं ध्यानस्थ होता आणि म्हणून माझी नोंद घेऊ शकला नाही, मी जरा शाप द्यायला घाई केली। लगेच विचार केला, माझ्याकडनं अशी घाई होणार नाही, मी खूप विवेकी आहे, असं का झालं? भगवंताची काहीतरी आज्ञा दिसते, माझ्या चित्तामध्ये क्रोधरूपानं ती जगदंबा शिरली, भगवंत शिरला आणि म्हणून याला शाप दिला, याचा अर्थ याचं कल्याण या शापात असणार आहे, बघूया पुढं काय आहे, आणि म्हणून उशाप दिला। शाप देताना आपली पुण्याही खर्च होत असते, लक्षात घ्या। आणि या लोकांकडे शाप दिल्यानंतर पुन्हा उशाप द्यायला पुण्याही उरत असे, हे जुन्या लोकांचं बघा, शाप उशाप आशीर्वाद खरे व्हायचे की नाही? आता काहीतरी खरं होतं का? शाप खरा होत नाही, उशाप अगदी आम्हाला वाटोळ होऊ दिलं काही होत नाही, वाटोळ नाही, चौकोनी षटकोनी काही होत नाही, आशीर्वाद दिला। एक बुवा चालला होता कीर्तनाला, रामनवमी उत्सवाला, एक विद्यार्थी भेटला, काय कुठं निघालास? मोठा नामबीम, कुठं निघालास? तो म्हणला, बुवा परीक्षा आहे, लास्ट एक्झाम आहे दहावीची, पेढे घेऊनच भेट, काय कॉन्फिडन्स, हा दहावी नापास, अभिनय। आणि पुढच्या वर्षी रामनवमी उत्सवात भेटला, काय रे ते पेढे बिढे कुठलं काय? म्हणला, तुमचा आशीर्वाद अजूनपर्यंत पुरलाय, म्हणला अजून पास होत नाही, म्हणला मी। विचार करायला पाहिजे आपल्याला, मी विनोद करत नाहीये, या जुन्या लोकांचे शाप खरे व्हायचे, उशाप राहायला पुण्य राहायचं, शिल्लक राहायचं, आशीर्वाद खरे व्हायचे, आणि आज आमचे का नाही होत खरे, याचं कारण काय? याचं कारण सांगितलं शास्त्रकारांनी, आपलं पुण्य तीन ठिकाणून जातं, एक खाण्याने, एक बोलण्याने आणि एक विचार, चुकीचा विचार करण्याने। म्हणून तो सुभाषितकार म्हणतो, परान्नेन मुखं दग्धम, कुठलंही खायचं, कधी पण खायचं, काही त्याला धरबंध नाही। परान्नेन मुखं दग्धम हस्तौ दग्धौ प्रतिगृहात परस्त्रीभिर मनोदग्धम कुत शापः कलौ युगे। अगस्तींच्याकडे यातलं काहीच नव्हतं, अतिशय पवित्र, त्यामुळं
शाप दिला तो खरा ठरला आणि आता उशाप द्यायला पुण्याय उरली आहे. मनात येत आहे काय हे लोक दुर्वास अगस्ती शाप द्यायचे. पण लक्षात घ्या, त्यांनी शाप दिल्यानंतर अकल्याण होत नसे तर ज्याला शाप दिला त्याचं कल्याण होत असे. याचं कारण सज्जनाने दिलेला शाप हा आशीर्वाद असतो आणि दुर्जनाने दिलेला आशीर्वाद हा शाप असतो. एका घरी श्राद्ध चाललेलं होतं, ब्राह्मणांची जेवण झाली, सगळं झालं, इतक्यात दारात भिकारी आला. त्या घरातल्या बाईनं विचार केला, भरपूर उरलाय स्वयंपाक, नेऊन देऊया. म्हणून तिनं चांगल्या दोन जाड पत्रावळी घेतल्या, त्याच्यावर भात वाढला, त्याच्यात वरण वाढलं, आळूची भाजी वाढली, आळूच्या वड्या वाढल्या, लाडू वाढले, अमुक तमुक सगळं, आमसोलाची चटणी आणि सगळं त्याला नेऊन दिलं. त्यानं ते पकवान पाहिलं सगळं, त्याला इतका आनंद झाला, तो म्हणला, माय तुमच्याकडं असे वारंवार सण घडवत. आदले काय श्राद्ध होत ते. दुर्जनांचा आशीर्वाद हा शाप असतो आणि सज्जनांचा रागावला तरी सुद्धा आशीर्वाद आहे. बरं, मला खूप दिवस मला उदाहरण मिळत नव्हतं, पण एक दिवस मिळालं उदाहरण. कारण असं उदाहरण दिलं ना की लगेच पटकन तो सिद्धांत बिंबतो. एक कीर्तनकार कीर्तनाला उभा राहिला, कीर्तना रात्रीची, आणि कीर्तनाला आलेले जे लोक आहेत बसलेले होते. लोक कीर्तनाचं आम्ही कसं करतो, खूप अभ्यास करून आपल्यासमोर यायचा प्रयत्न करतो. खूप म्हणजे आपल्याला दिसताना दिसतं, बा हा 7 तास बोलतो किंवा कीर्तनकार 2 तास बोलतो, पण त्यानं मागे 20-20 वर्ष अभ्यास केलेला असतो. आणि मग त्या दिवशीसुद्धा तो आज हे सांगूया, हा मुद्दा नको, हा हा अलर्ट करूया, हे नको, असंच म्हणजे खूप इतके लोक ऐकायला आहेत, तर आपण किती चांगलं मापात पाप न करतात आपण आपलं काम करू, असा अगदी तळमळीनं पूर्वरंग मांडत होता. बरं, सगळ्या श्रोत्यांना ते काही पडलेलं नसतं. काही लोक आपले लाईटले घरी जशी जांभई द्यायची सवय तशी लोकांच्यात देतात. काही लोकांना ढेकर दिला की नुसतं असं नाही, हा अब्बा. लोकांच्यात वागताना असा देऊ नये हे कळायला पाहिजे की नाही. पण काही लोकांना म्हणतात ना, साधा कॉमन सेन्स. असा बसलेला श्रोता, कीर्तन सुरू झालं, जय जयराम कृष्णारी सुरू झालं, पूर्वरंग सुरू झाला, आज निरूपणाला घेतलेला अभंग श्री तुकाराम महाराजांचा आहे वगैरे वगैरे, तो समोर बसला. त्यांनी पाहिलं जरा, फार मनापासून जे कथा करतात ना त्यांना एवढासा डिस्टर्बन्स चालत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, कीर्तनी व्यत्यय हे आम्हा मरण. बरं, तुकाराम महाराज त्यांनी एकदा पाहिलं त्याच्याकडे, मग समजून घे जरा नीट वाग. नाही पुन्हा एक 10 वाक्य गेलं, काल रात्री 11:30 पुढे जागायचे कारण होतं का काही? चांगला कार्यक्रम झाला मलाही माहिती आहे, मग लगेच जाऊन झोपायला काय बिघडलं? त्या बुवाला इतका राग आला त्या श्रोत्याचा, असं वाटलं काय करावं होतो, झांज फेकून मारावी वाटलं. झांज काय की बुवा होते बरं का, झांज फेकून मारणारे. त्याने विचार केला, झांज नको फेकून मारायला, परत पद म्हणायच्या वेळेला पंचायत व्हायची. पण त्याने इकडं तिकडं बघितलं, आत्ताच एका चांगल्या श्रोत्याने त्याला पेढ्याचा पुढा आणून दिला होता. आहेच आहे का? पेढ्याचा पुढा आणून दिला, त्याने पेढ्याचा पेढा उघडला आणि पेढा असा घेतला. आता म्हटला देत जांभई तू, पण त्याला काही कळलं नाही श्रोत्या, तो बिचारा अनविज्ञ होता, इनोसंट. ते सांगतात हा केल्यावर त्यांनी जो पेढा घेतला ना, बक दिशी फेकून मारला, इतक्या जोरात फेकून मारला, हा केल्यावर इतक्या जोरात फेकून मारला. लहानपणी गोट्या खेळलेला होता बुवा, त्यानं आ करायला पेढा तोंडात बक काय पडलं म्हणून त्या जिभेनं पाहिलं, अरे पेढा तोंडला बुवा अजून एक. सज्जनांचा शाप असा असतो. बरं, सज्जनांचा शापाचे. बरं, कितीही रागानं बोलले तरी ज्याला बोलले त्याचं कल्याण व्हावा हेतू असतो. बरं, त्याचा याचं कारण काय? तुकाराम महाराज म्हणाले, सज्जनांचा देह म्हणजे चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही अन्य कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार. जगाचं कल्याण म्हणजेच संत आहेत हो. त्यांची ती बॉडी आहे ना, त्यांचं ते शरीर आहे ना, ते जगाच्या कल्याण. ते जगले तरी कल्याण आणि मेले तरी कल्याण.
संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे। अगस्तींनी शाप दिला, ते म्हणले राजा उस शाप देतो। वास्तविक माणसाच्या देहाखेरीज उद्धार नाही अशी पद्धत आहे, पण तुझ्याकरता स्पेशल माझा उशाप, माझा म्हणजे आशीर्वाद, की हत्तीच्या देहात असताना सुद्धा तुला भगवंताचं स्मरण करता येईल आणि तुझा उद्धार होईल। भगवंत तुला तिथून उद्धारून नेतील, माणसाच्या देहातून उद्धारून नेतात, हा कायदा तुझ्याकरता मोडतील माझ्या उशापाने, जा। आणि हा मरण पावला। आणि यानंतर राजस्थानमध्ये त्रिकुटाचल नावाचा जो पर्वत आहे, या पर्वताच्या दऱ्याखोऱ्यामध्ये महाभयंकर मोठाच्या मोठा, आधी हत्ती म्हणजे मोठं धूड, त्यात हा स्पेशल आशीर्वादाचा हत्ती, सामान्य नाही। तू आता जसा माणसांच्या मध्ये नरेंद्र आहेस, तसा गजांच्या मध्ये गजेंद्र होशील, जा, असा आशीर्वाद दिला। आणि आता तो हत्ती तिथे जन्माला आला, लहानाचा मोठा होता होता त्याची राजलक्षणं दिसायला लागली, त्याची आई वडील सगळे म्हणायला लागले काय मुलगा वेगळा आहे हत्ती। आणि काही दिवसामध्ये त्या पूर्ण जंगलाचा तो राजा झाला। वास्तविक वनाचा राजा कोण असतो? वनराज सिंह। पण एवढ्या एका जंगलापुरता नियम बदलला, वनराज गजेंद्र। याला येताना बघितल्यावरती सिंह सुद्धा असे शेपूट वाकवायचे आणि पळून जायचे कुत्र्यासारखे, नियमच बदलला। सत्वान व्याकुलयन तटान विदलयत, असा जाता 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 त्यांनी जर एखादा कडाय दिसतोय आणि त्याला वाटलं नको हा कडा इथं, आणि म्हणून त्यानं सोंडेनं, आपण जसा स्ट्रायकर मारतो ना कात्री कॅरम खेळताना, असं असं केलं तर कडेच्या कडे कोसळून पडायचंय। चार पाच लोकांच्या मिठीमध्ये न वावणारं एखादं वडाचं झाड आहे ना, ते वडाचं झाड असं सोंडेमध्ये अडकावं, असं असं करावं, आकाशात फेकून द्यावं, ते परत यायला महिना लागायचा। अफाट ताकद, अशा ताकदीचा महाभयंकर असा तो गजेंद्र, पण स्वभावानं अत्यंत कोमल। कोणावर अन्याय होतोय बघितलं, अय अन्याय करू नकोस, सगळ्या जंगलामधल्या सगळ्या प्राण्यांना वचक, गजेंद्र येईल आपल्याला मारेल, आपण चांगलं वागलं पाहिजे अशी भीती वाटली पाहिजे मुख्याची, आणि सज्जनांना आधार वाटला पाहिजे त्याचा, आणि काही झालं तरी त्यालाच मत दिलं पाहिजे, काय वाटेल ते होते। मी त्याला सांगितलं मी अनवाणी चालीन, पण ते किती पेट्रोल होते मी चालत जाईन, पण त्यालाच मत देणार, तुम्हाला काय करायचं ते करा, काहीतरी तर पक्क पाहिजे ना। आणि असा तो गजेंद्र। एकदा अशी गोष्ट आली, हा गजेंद्र ज्या त्रिकुटाचल पर्वताच्या इथे राहतोय, तिथे दुष्काळ पडला, प्यायला पाणी नाही, खायला चारा नाही, अहो हरण पटापट मरून जायला लागली, प्राणी मरायला लागले, हा विचार करतो काय करूया, मी या सगळ्यांचा मुख्य म्हणवतो, हे सगळे लोक मला मुख्य मानतात, माझी जबाबदारी, यानं काय हवं नको बघणं, म्हणून तो त्रिकुटाचल नावाच्या पर्वतावरती चढला आणि लांब दृष्टी टाकली, हत्तीला खूप लांबचं दिसतं आणि त्याला लांब अशी झाडाची एक ओळ दिसली, आणि लक्षात आलं इथे पाणी असलं पाहिजे, पाणी असलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी सांगितलं एक काम करूया आपण, इथं बसून उपाशी तापाशी पाण्याशिवाय तहानलेलं मरण्यापेक्षा आपण प्रयत्न तर करूया त्या दिशेला जायला। म्हणून जे चांगले हत्ती हत्तीणी होत्या त्यांना सांगितलं चला, काही वाघ होते सिंह होते मरायला टेकलेले काही, त्यांना सांगितलं आमच्या पाठीवर बसा, जास्तीत जास्त लोकांना स्वतःच्या पाठीवर घेतलं आणि हे हजारो प्राणी पळत सुटले पाण्याच्या दिशेनं, आणि अनेक दिवस पळत 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 आल्यानंतर त्यांना लक्षात आलं खरंच पाणी आहे, आजूबाजूला सगळी झाडांची ओळ आहे, गगनचुंबी वृक्ष आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठं उत्तम असं सरोवर आहे ज्याचं पलीकडचा तीर दिसत नाही, त्याच्यामध्ये सुवर्णाची कमळ आहे, सुवर्णाच्या रंगाची कमळं होती आणि त्याच्यावरती पाणी निळशार असं सुवर्णाची कमळन, प्रत्येक कमळावरती काही भुंगे, मधुकरक गुंज
कुंजारवाल मधुकर बन बन करित कुंजारवाल असे अनेक भुंगे तिथे गुंजारव करता है। म्हणजे सुगंधी कमळाचा सुगंध संगीत आणि पाणी तिने एकत्र हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरानी हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरानी सरानी शोभती सरानी हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरानी शुद्ध स्वर हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरा सर म्हणजे ओळ गंधलुब्ध भ्रमरई जाचा गंधलुब्ध भ्रमरई जाचा गंधलुब्ध भ्रमरई जाचा विरती परिसरानी हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरानी हेम कमल कलिका पंक्ती शोभती सरानी सरानी शोभती सरानी ओळी नसणारी ती छान कमळ सगळे जण तर पाणी प्या छान थंडगार असा वारा छान अमृतासारखं सुरेख चांगलं पाणी हो सगळे प्राणी हजारो प्राणी त्या तीरावर उभे आहेत पण कुणी आत जाईना आत उतरे ना का परक ठिकाण आहे पाण्याचं काय असेल धोका सांगता येत नाही काही ठिकाणं सांगितली आहेत नदीनांच नखीणांच शृंगीणाम शस्त्रपाण यहा साहसन नैव कर्तव्यम नदी परक पाण्याचं ठिकाण धाडस करू नये वाटतं खोल नाही आहे समोर माणसं उभी दिसतात पण मध्ये मोठा डोहा असतो येताना बातम्या गुहागरला गेले होते परत आलेच नाही फक्त गाडी परत आली याचं कारण त्यांनी भागवत ऐकलेलं नसतं परक्या पाण्याच्या ठिकाणी काय कुठं खड्डा असेल कुठं दगड असेल उडी मारली डोक्याला लागलं काय होईल सांगता येत नाही म्हणून धाडस करू नये नदी नांच नखीणांच नख असणारी जनावर फार जवळ घेऊन आहे बोचकारतात ती काही वेळा बोचकारायचं नसतं पण वर जाण्याकरता ते काय जे नख लावतात ना ते आपल्याला जखम होते नखी नांच शृंगीणाम शिंग असणारी जनावर बघूया मारतोय का बैल ते वपुकाळींचे काय नाही आमच्या यांचं पु ला देशपांडेचंच आहे ना म्हैस एकाने म्हणले डोकं घालून बघितलं त्यांना जाते काय होईल सांगता येत नाही शृंगीणाम शस्त्र पाण या पाणी म्हणजे हात ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्यापासून सावध राहावं पेपर वाचत बसू नये महाराष्ट्रातलं राजकारण बदललं असतं की नाही भागवत ऐकलं असतं त्यांनी तर काही कमी होतं का घरी पण माणूस म्हणतो जाऊ द्या आम्हाला काही ऐकायची गरज नाही म्हणून नुकसान होतं तुम्हाला लक्षात येईल सगळ्या नुकसानीचं कारण आपण अध्यात्म श्रवण केलं नाही हेच असतं बघा निदान काहीतरी तर सावधानता असते शृंगीणाम शस्त्रपाण या साहसन नैव करतं साहस करायला जाऊ नये सावध राहावं समर्थ म्हणाले अखंड सावधान असावे दुश्चित्त कदापि नसावे तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी विचारच करावा कोणी तर बरं हे सगळे नियम प्राण्यांना नाही बरं का माणसाला आहेत प्राण्यांना उपजतच ती सावधानता आहे हे काही वर्षापूर्वी जपानमध्ये जी सुनामी आली ना माणसांना कळलं नाही पण त्याच्या 3 दिवस आधी तिथले प्राणी आणि पक्षी तो भाग सोडून गेले होते काय त्यांच्यात संसेशन व्यवस्था असेल पोटात आतमध्ये काहीतरी ते भयंकर संकट येणार आहे आता त्याच्यावर संशोधन चाललंय त्यांना काय कळलं आणि आम्हाला कळलं नाही आमच्याकडे इतकी चांगली इक्विपमेंट असून निसर्गतःच त्यांच्यामध्ये ती व्यवस्था आहे कुणीही पाण्यात उतरे ना गजेंद्र म्हटलं अरे काय घाबरताय उतरा पाण्यात सरका मागे सगळ्या पाठीवरच्या प्राण्यांना खाली उतरवलं मागे 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 गेला जरा अवजड लोक असतात त्यांना जरा थोडंसं स्टार्ट घ्यायला लागतो पटकन नाही उडी मारतायत आणि काही विशेष असेल तर खूपच मोठा स्टार्ट घ्यायला लागतो ते मालकम मार्शल नाही का तो स्टेडियमच्या बाहेर न पळत यायचा एकदम भररकन बघा बापरे आला आपण बघितलं असलं रिचर्डच्या काळात आपण म्हणजे मी तेव्हा लहान तरुण होतो हां मला आवडायचा तो खूप
असा स्टार्ट घेतला त्या गजेंद्रानी, आणि लांबून धावत 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 जो आला आणि इतक्या धाडकन त्याच्यामध्ये उडी मारली की ते पाणी उंच उडालं. किती उंच उडालं तर आजूबाजूचे गगनचुंबी वृक्ष होते त्याचे शेंडे भिजले. कुठला बुवा गेला होता बघायला असं आमचे बुवा गमतीनं म्हणायचं. शुकदेव गेले होते. इथे श्लोक आला अपशकुनत्वं जगाम नाम तटहा. आजूबाजूला जे गगनचंबी वृक्ष होते त्याच्यावरती अनेक पक्षी होते. त्या पक्षामध्ये शकुंत नावाचे पक्षी होते. शकुंतेन लाल येते ती शकुंतला नाही का. शकुंत नावाच्या पक्षाने तिचं लालन केलं म्हणून ती शकुंतला. ते शकुंत उर्फ शकुन नावाचे पक्षी जे होते त्यांच्या अंगावर हे पाणी उडालं आणि पाणी उडाल्यावर ते उडाले. आमचे बुवा गमतीनं सांगायचे गेला शकुन आणि झाला अपशकुन. आणि आता सगळे प्राणी किरवाणी सगळे प्राणी पाण्यात उतरले. मालक उतरल्यावर काय राहिलं. वाघ उतरले, वाघिणी उतरल्या, सिंह उतरले, हरण उतरली. जेवढे केवढे आणले होते तेवढे सगळे उतरले. भरपूर पाणी प्याले. किती दिवसांनी पाणी मिळालंय. पाणी पाणी पाणी. अहो साधं कथेमध्ये 15-20 मिनिटं अर्धा तास नाही पाणी मिळालं तर काय होतं. तोंडचं पाणी पडतं अगदी. मग काय करतात लोक. मी इकडं बघत असलो की इकडचे लोक पाणी पिऊन घेतात. पिऊ नका असं नाही बरं. तहान लागली तर आम्ही आपली गंमत करतोय. फक्त गरज लागली तरच प्या. उगाच आहे बाटली म्हणून प्यायचं नाही सगळ्याच बाबतीत. हा नाही तर किडण्यांवर लोड येतो असं आमचे आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात. भरपूर पाणी प्या वगैरे काही नाही. योग्य तेवढं पाणी प्या बरं. भरपूर पाणी पिल्याने आपलं आरोग्य बिघडतं. शरीरात पाणी वाढतं. सगळेजण पाणी प्याले. भरपूर पोहले. हत्ती होते. हत्तीचे बछडे हत्तीची जी पिल्लं होती त्यांना घासून पुसून साफ केलं. ती पिल्लं फार डॅम्बीज असतात. हत्तीची पिल्लं चोर असतात बरं का. अगदी पटकन केळीचा गड उचलून पळून जातात. कोणाचं लहानपण गेलं असेल तिकडे केरळ बिरळ तर त्यांना कळेल मी काय म्हणतोय. माझा एक मित्र होता त्याचं लहानपण तिकडे गेलं तो सांगायचा फार डॅम्बीज असतात. पटदिशी पळतात पळून जातात. अशा सगळ्यांना साफ केलं. आणि आता वडीलकीच्या नात्याने सांगतोय चला बाहेर. आपण जसं पोहायला गेल्यावर सांगतो की नाही भरपूर पोहलं चला तर बाहेर तर चला 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 चला. सगळ्यांना बाहेर काढलं आणि हा एकटाच चक्कर मारतोय. एकटाच असा याला भीतीच नाही कसली. आणि असा पोहता पोहता त्या सरोवरामध्ये एक महाभयंकर मगर म्हणजे नक्र होता. नक्र लांब सडक असा 12-15 फुटी एकदम मोठा. त्या नकरानं पाहिलं सगळे प्राणी गेलेत एकच उरलाय आता धरूया. आणि म्हणून त्यानं गजेंद्राचा पाय धरला. याला काहीतरी काटा टोचल्यासारखं झालं. कारण अफाट ताकद नकराचं काय चालणार आहे. त्यानं असा जो पाय हिसका दिला झटका दिला तो उंच उडाला नकर पुन्हा पाण्यात पडला. पुन्हा त्यांनी दुसरा पाय धरला. पुन्हा तिसरा पाय धरला. चारी पाय रक्तबंबाळ झाले. आणि आता पुढचा पाय धरून तो ओढू लागला. हा असा असा करतोय. कारण याची आत्तापर्यंत ताकद वापरलीच गेली नव्हती हो कधी. आयुष्यात ताकद वापरावीच लागली नव्हती. इतका अफाट ताकदवान. आज थोडी ताकद वापरावी लागली. नकर काय करणार मला. अफाट ताकद आहे माझी. पण नकर त्याला बुडवू शकेल ना. पण त्याला बाहेरही येऊ दे ना. बाहेर येतं येईन ना त्याला. एक दिवस गेला, दोन दिवस गेले, 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिनाभर गेला. बर बाकीचे प्राणी पाणी बिणी पितात, फळं बिळं खाऊन येतात, तिथे बसतात. काही लोक काही त्या हत्तीणी फळं बिळं आणतात आणि असे टाकतात. तो त्या खाऊन घेतो सफरचंद वगैरे तरंगणारी. पण हळूहळू हत्तीची त्या गजेंद्राची ताकद कमी होत चालली. आणि ते रक्त मिळून हा मात्र पुष्ट होत चालला. सगळं पाणी रक्तबंबाळ झालं. आणि सुभाषित आहे. सुभाषित असं म्हणतं नक्रम स्वस्थानम आसाद्य गजेंद्रमपि कर्षति स एव प्रच्युत स्थानात शिवनापी परिभूयते. मगर स्वतःच्या ठिकाणी हत्तीला सुद्धा ओढू शकते. ती जर रस्त्यावर आली तर कुत्रं सुद्धा उलटं करून फाडून खाऊ शकतं. रस्त्यावरती काही करू शकत नाही. उलटी केल्यावर त्याला काही करताच येत नाही. आणि आज पहिल्यांदा यांनी कुणाकडे तरी मदत मागितली.
आयुष्यात मदत मागायची वेळ नव्हती आली. सगळ्या अर्थानं शक्तिमान असणारा मागे पाहिलं आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगितलं मला मदत करा रे, गजेंद्र मला ओढतोय, नकर मला ओढतोय. गजेंद्राने सांगितलं ठीक आहे. एक हत्तीचं पिल्लू गेलं जाड मोठी एक वेली आणली काढून तोडून मोठी, तिथे पोहत पोहत गेलं याच्या पोटाला शेपटाला अशी गुंडाळली आणि अशी ती वेली आणून 100 हत्तींच्या सोंडेमध्ये दिली. 100 हत्ती ओढतात, एका नकराचं काय चालणार आहे, याला 4 हात बाहेर काढला. यालाही वाटलं आला मला वाचवतायत बरं का, आता मला वाचवतायत. पण सहकार तत्वावर चालू केलेली कुठलीच चळवळ अखंड चालत नसते. सहकार तत्वावर काही वेळा एसटी ढकलतात बघा माणसं, एसटी कधी गावात बंद पडत नाही. एकाने मला रापमचा अर्थच सांगितला, रानात पडून मरा. रापम राष्ट्रीय परिवहन मंडळ नाही म्हणलं, त्यामुळे कायम तोट्यात. अशी बंद पडली की काय करतात ते, उठ ढकला. आमच्यासारखा बुवा कीर्तन रात्री, मी नुसता वरण बघतो, कंडक्टर ओ बुवा आम्ही काय वेडे आहोत काय, खाली उतरा. ढकलायला बरं येतो, मग ती शिडी धरायची मागं 10-20 लोक, ढकलायचं नाही नुसताच आवाज हा. दृष्टांत म्हणून सांगतोय असं झालं आणि जरा हे ढिले पडल्यावर नकराला जरा शक्ती मिळाल्यावर त्यानं त्याला 8 हात आत नेला. आता याला झालं पाय तुटतोय का शेपूट तुटतोय, इतक्यात ते वेली तुटली आणि गजेंद्रा बरोबर राहणारे, गजेंद्राला इतके दिवस मदत करणारे, गजेंद्राच्या मोठेपणा पुढे नमणारे, नाईलाज म्हणून गप्प बसणारे, पण त्याचा द्वेष करणारे त्याच्याबरोबरचे लोक विचार करतात ही संधी आहे. जाताना धक्का मारला निघून गेले हो. हत्तीणी होत्या काही प्रेमातल्या, त्या थोडे दिवस होत्या, 1-2 महिन्यामध्ये पूर्ण तीर रिकामा झाला, सगळे लोक निघून गेले. आणि आता गजेंद्र विचार करतो माझं कोण आहे, माझं कोण आहे. प्रेम नावाची गोष्ट जी आहे ना ही खोटी आहे. गुरु नानक नावाचे खूप मोठे सत्पुरुष होऊन गेले, गुरु नानक सांगतात या जगामध्ये तुमचा उपयोग आहे तोपर्यंत प्रेम भीम असतो. एकदा घर रोगांचं माहेर घर झालं ना की आपलीच माणसं आपली उपेक्षा करतात, त्यांनाही त्यात जीव तुटत असतो पण नाईलाज असतो त्यांचा. म्हणून गुरु नानक जगातलं खरं वास्तव सांगतात, जगतमो झूटी देखी प्रीत. मिलिंद तुळाणकर. जगत में जगत में जगत में जगत में झूठी देखी प्रीत, झूठी देखी प्रीत. जगत में झूठी देखी प्रीत, अपनो ही सुख सोस बलाग्यो, अपनो ही सुख सोस बलाग्यो, क्या दारा क्या मी. जगत में झूठी देखी प्री, जगत में झूठी देखी प्री. मेरो मेरो सब कहत है, मेरो मेरो सब कहत है, हित सो बांधो चीत रे, अंतकाल संगी नहीं कोई,
अंतकाल संगी नहीं कोई, अंतकाल संगी नहीं कोई, यह अचरज की रीत, यह अचरज की रीत, जगत में झूठी देखी प्रीत, जगत में झूठी देखी प्रीत। मन मूरख अजहु नहीं समझत, मन मूरख अजहु नहीं समझत, मन मूरख अजहु नहीं समझत, सिख दे हार्यो नीत, सिख दे हार्यो नीत, नानक भव जल पार परे जो, 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 गावे प्रभु के गीत, गावे प्रभु के गीत, जगत में झूठी देखी प्रीत, जगत में झूठी देखी प्रीत, अपनों ही सुख सोस बलाग, अपनों ही सुख सोस बलाग, क्या दारा क्या मी, जगत में झूठी देखी प्री, जगत में झूठी देखी प्री, जगत में झूठी देखी, झूठी देखी, झूठी देखी प्री। गुरु नानकांचं पद आहे जगत में झूठी देखी प्रीत, अपनो ही सुख सो लब सब लागे, प्रत्येकाला आपलं सुख पाहिजे, क्या दारा क्या मीत, कसलं नातं कसलं प्रिय प्रियसी, मेरो मेरो सबई कहेत, हे माझं ते माझं, अमुक माझं तमो माझं, हे सगळे म्हणतात, एकमेकांनाही आपण आपलं आपण म्हणतो, पण म्हणाले हितसो बांधो चित, आपलं काहीतरी स्वार्थ आहे म्हणून त्यांच्यावर आपण प्रेम करतो। पुढे सांगतात अंतकाल संगी नहीं कोई, यह अचरज की रीत, आश्चर्याची गोष्ट आहे, शेवटी कोणीही उपयोगी नसतं, याचं उदाहरण म्हणजे गजेंद्र आहे। गजेंद्र आज विचार करतो माझं कोण आहे, सगळ्या तीरावर पाहतो, ज्यांना दिल्याशिवाय मी एक सफरचंद खाल्लं नाही, मी एक भाजीचं पान खाल्लं नाही, सगळ्यांची काळजी आयुष्यभर घेतली, आता माझं कोण आहे। चिंता लागली पाहिजे याकरता आख्या नाही लक्षात घ्याले, व्यवहारात आपल्या नातेवाईकांच्यावर प्रेम नसतं असा मुद्दा म्हणायचा नाहीये, त्यांना प्रेम असेल तरी ते काही करू शकत नाहीत हे सांगायचं आहे, केव्हा तरी चिंता लागावी ना होई, आणि शक्यतो तब्येत चांगली असताना लागावी। कठीण समय येता कोण कामासं येतो, एकदा विचार करून बघावा, मी मेलो कोण काय म्हणतील, आमचे गंदे महाराज सांगायचे, नेहमी कल्पना करत चला आपण मरून पडलेलो आहोत आणि आपल्या प्रेताकडे बघा, आणि ही कल्पना जिवंतपणेच करता येते, म्हणले मेल्यावर आपण काहीच कल्पना करू शकत नाही, आपली इच्छा असो नाही तर नसो,
कालच मला एकाने छान मेसेज पाठवलाय, म्हणले तक्रार माझी बाकी काही नाही आहे, जरा डोळे मिटल्यावर लोक कबर खोदायला लागले हो म्हणले, झोप लागली होती मला. म्हणून याकरता सुंदर पद आहे, जन पळभर म्हणतील हाय हाय. काय होईल म्हणाले, मी मेल्यावर काही बिघडणार नाहीये, ज्यांची मी आज काळजी करतोय, काळजी घेण्याचा अवास्तव प्रयत्न करतोय, योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जे माझं अस्वस्थता आहे ना, सूर्य तळपतील, सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला पथ आचरितील, असेच वारे पुन्हा वाहतील, होईल का त्यात अंतराय, मेघ वर्षतील, शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील, कुणा काळजी कीन उमटतील, पुन्हा तटावर हेच पाय, सखे सोयरे डोळे पुसतील. चांगले होते बुवा, चांगलं प्रवचन करत होते. कल्पना करावे, अगदी बाकी बाहेर बाहेरच्या सोडूनच द्या, घरातले लोक काय म्हणतील, भाऊजी तेवढी अंगठी काढून घ्या, असंच होणार आहे ना, मग काय जाळून टाकायची का अंगठी माझ्या बरोबर. सखे सोय रे डोळे पुसतील, फिरून आपुल्या कामी लागतील, कामी लागतील, उठतील, बसतील, हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. किती काळजी करावी, अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विनमुख व्हावे, अधीर होऊ नये शांती तर काय. आज गजेंद्र विचार करतो, माझ कोण, माझ कोण, आणि आता गेल्या जन्मीच्या अगस्तींच्या आशीर्वादाचा म्हणजे उशापाचा उपयोग झाला. मी परवा बोललेलं वाक्य पुन्हा बोलतो, संकटात भगवंत आठवतो हे सामान्य वाक्य झालं, संकटात भगवंत आठवतोच असं समजू नका, संकटात सुद्धा भगवंत आठवायला पूर्वीचं सुकृत लागतं, नाहीतर नको ती माणसं आठवतात. आणि आता हा विचार करतो, नसे ठावा ब्रह्मा, नसे ठावा ब्रह्मा, न शिव अथवा श्रीपती हरी, हरी जो तापाते उचलून कृपा सिंधु लहरी, हरी वाटे काळा करीस विपती मृत्यू भुजुगा, जगाचा जो ऐसा धनिक वणतो पाव मजगा. शिखरिणी वृत्त आहे, या जगाचा कोण चालक मालक पालक असेल त्यांनी मला पावावं, त्यांनी माझ्यावर कृपा करावी, आणि म्हणून प्रार्थना करू लागला, पावा देवा माझ्यावर कृपा करा, मला या संकटातनं सोडवा हो, तुम्हीच फक्त आहात असे. सुखदेव सांगतात, आले का भगवंत, नाही. का नाही आले याच्या कल्पना करतोय हा, काय काय कल्पना केल्यात याच्याकरता मोरोपंतांनी एक छान पद्य लिहिलंय, त्याचं नाव आहे संशय पद्य रत्नमाला, खूप मोठी आहे, मी त्यातले दोन चार आर्य ऐकवतो. संशय आलेत त्याला, का नाही आला, देवा मला खात्री आहे मी हाक मारल्यावर तू येणारच, पण कोणाचं वाचतंय, असं ऐकलं पाहिजे, अशी कथा ऐकली पाहिजे, त्यांना माहितच नाही आपला फोन वाजतोय. भगवंत आले नाहीत याचं पहिलं कारण हा मनात विचार करतो, देवा असं होणार नाही की मी हाक मारली नाही तुमच्यापर्यंत पोहोचले नाही, तू सर्वत्र आहेस, सम आहेस आणि सदा आहेस, तर माझी हाक तुझ्यापर्यंत येणार नाही असं कसं होईल, तू 100% निघाला असशील, पण लक्ष्मीदेवीने विचारलं कुठं निघालात, असं झालं ना, उठता बहुत्वरेने मोरोपंत, पटकन घाईन, माझा भक्त संकटात आहे आणि मी नाही उठलो असं होणारच नाही, शक्यच नाही, ही खात्रीच बाळगा,
समर्थ म्हणाले उपेक्षा कदा रामरूपी असे ना, प्रॉब्लेम तिथे नाहीये, जीवा मानवा निश्चय येतो असे ना, मला वाटत नाही। फोन परत वाजायला लागला, तू वरच ठेवा। उठता बहुत्वरेने, इतक्यात लक्ष्मी देवीने विचारलं कोठे जाता असे तुम्हा देवी। प्रत्येक लक्ष्मी विचारतेस ना कुठं निघालात लोणावळ्याला किती दिवस, 23 पर्यंत, 23 ला रात्री येणार का 24 ला सकाळी येणार, मग इथं पोळ्या करायच्या का नाही। प्रत्येक लक्ष्मी विचार कोठे जाता असे तुम्हा देवी। आणि असं आहे, कोणी विचारलं ना घरातल्या कुठं जातोस, कुठं चालला, तर लगेच जाऊ जाऊ नये बाहेर, 5 पावलं मागं जावं, नाही तर कुठं जातो म्हटल्यानंतर बाहेर पडलं तर काम कुठतं, कुठलं जातं ते होत नाही, अशी आपल्या पूर्वजांची एक श्रद्धा होती। म्हणून कधी विचारायची पद्धत नाही, बाहेर पडताना पोरं बिरं समोर आलेली चालायची नाही आमच्या वडिलांना, चला आत म्हणे काम महत्वाचं आहे। आणि जर विचारलं कुठं तर त्याचा जो प्रसाद मिळायचा, 50 साठी ओलांडल्याने आपलं लहानपण आठवा, आता ते सगळं ते प्रॉडक्शनच बंद झालं, कठोरपणानं मुलांशी वागणं, त्यांना शिक्षा देणं, त्यांना पळवणं, फटका देणं, म्हणजे 6 पुढं जर मी झोपून असेल तर आम्हाला घरात विचारलं जायचं काय आजारी आहे का, काय झोपलाय का। आता जर असं विचारलं झालं तर दिवसभर विचारायची वेळ येणार, कारण दिवसभर आडवेच असतात कार्टी। ऑनलाईन शिक्षण म्हणून थांबलात का। उठता बहुत्वरेने कोठे जाता असे तुम्हा देवी, पुसती झाली नेणो पुसता ज्ञाता पुढे न पद ठेवी। म्हणून थांबलात का। एक दुसरं, किंवा नारद आला, तुम्ही निघालात इतक्यात नारद महाराज वीणा वाजवीत वाजवीत नारायण म्हणत आले, तुम्हाला काही असलं तरी या जगात कीर्तन प्रवचन फार आवडतं म्हणून थोडा वेळ बसलात का। किंवा नारद आला, आला पीत स्वकीय सच्चरित्रे, प्रेमळ गीत तुम्हाला हरी हरिणा परिस बहुवश करीते। किंवा असं झालं का, किंवा दुर्दैव माझे प्रभूच्या मार्गात आडवे पडले, तुम्ही निघालात पण माझं पूर्वीचं कुठलं तरी कर्म वाईट वागलं, ते दुर्दैवासारखं झाड आडवं पडल्यासारखं, ते माझं दुर्दैव आडवं पडलं काय। आणि असं आहे, तुमच्याकडे अगदी बुगाटी असू द्यात गाडी, मर्सिडीज बेंझ असू द्यात, एवढं जर ओंडका आडवा पडला तर काय पलीकडं काय असं जाणार का हेलिकॉप्टर सारखं। म्हणून थांबलात का। बर का, शरणागत भय शमना यास्तव येणे तुझे नसे घडले। देवा किंवा मजहुनी दुसरा कोणी बहुदीन दास आढळला, माझ्यापेक्षा कोणी संकटात असलेला, माझ्यापेक्षा सिरियस पेशंट असा आढळला म्हणून तिकडे धावलात, म्हणून माझ्याकडे यायला वेळ लागतोय का। तत्शुभ दैव समीरे या त्यावरी करुणा घन प्रभू वळला, तिकडे वळलात का। काय एक एक हे ऐकण्यासारखं आहे, आता मोरोपंत वगैरे सगळे गेले, हे आता हल्ली मिळतच नाही होते खायला, त्यामुळं जसं खाण्यातला कस कमी झाल्यामुळं अंगातला कस कमी झाला, तसा ऐकण्यातला कस कमी झाला की आपल्या चिंतनातला कस कमी होतो, म्हणून मध्ये मध्ये मोरोपंत वामन पंडित हे ऐकत चला, मराठी माणसाजवळ आहे हे, बाकी कोणाकडे वैभव नाही आहे। बर, शेवटी माझे वडील नेहमी हा ही आर्या नेहमी गुणगुणायचे, ते काही कीर्तनकार प्रवचनकार नव्हते पण खूप वेळा गुणगुणायचे, जाता येता। तू सागर करुणेचा, तू सागर करुणेचा देवा तुझलाची दुःख सांगावे, तू सागर करुणेचा
देवा तुझलाच दुःख सांगावे तुझ वाचुनी तराते तुझ वाचुनी तराते दिन मुख पसरोनी काय मागावे रामा 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 सीतापते रामा 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 हरे हरे रामा 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 रघुत्तम रामा 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 हरे हरे रामा रामा आले का नाही उपयोग काय याचा 100 पायऱ्या 60 70 पायऱ्या चढल्याचा उपयोग काय अजून 30-40 राहिले हा उपयोग आहे त्याचा बरं कोणीतरी म्हणे 100 गाव घातले आणि 101 गावाला तो दगड फुटला विचारणाने विचारलं मग तो पहिलाच गाव तुम्ही आधीच का नाही घातला शेवटचा गाव पहिल्यांदा का नाही घातला ते म्हणले अलीकडचे घातले तेव्हा तो 101 फोडणारा ठरला बरं का आले का नाही आले यानं काय सांगितलं देवा बघ मी तुला हाक मारली मी तुला हाक मारली आणि तू आला नाहीस तुझ्या चरित्रात लिहिलं जाईल हा उपयोगी पडत नाही तुझा भक्तांचा भक्तवत्सल महिमा बिघडेल भगवान म्हणले गेला उडत मला ब्लॅकमेल करतोस रेप्युटेशनचा विचार करून मी कृपा करत नाही तुझी तळमळ आहे का बघून मी कृपा करतो नाही का निवडणुकांकरता काही लोक निर्णय घेतात आणि काही लोक जगाच्या देशाच्या कल्याणाकरता निर्णय घेतात निवडणुकीत हरलो तरी चालेल पण देशाचं कल्याण झालं पाहिजे आम्हाला पैसे खायला मिळायला पाहिजेत मुद्दा नाही हो फार भाग्याने असा माणूस मिळतो आपल्याला असं बघायला मिळालं हे भाग्य हो बघायला मिळाला भगवान म्हणले नाही शेवटी म्हणला देवा भक्तांना भक्तीचं बळ आहे ज्ञानांना ज्ञानाचं बळ आहे योगांना योग्याचं बळ आहे मला तुझ्या कृपेचं बळ आहे ये नाही आले शेवटी नामदेव महाराजांचा अभंग आहे अशा अर्थाचे श्लोक येतात देवा तुला देव म्हणतात देव म्हणजे पहिले देव फिरले हो म्हणून अभंग आहे नाथांचा नामदेवांचा घेसी ते मादेसी ऐसा ससी उदार काय रोधू तुमचे देवा कृपणाचे द्वार काय रोधू देवा तुमचे कृपणाचे द्वार पतित पावन नाम ऐकुनी पतित नाम ऐकुनी आलो मी द्वारा पतित पावन नहुसी म्हणूनी जातो माघारा देवा जातो माघारा देवा पतित पावन नाम ऐकुनी आलो द्वारा नाही आहेस तू पतित पावन आला का तो अजूनही आला नाही आणि शेवटचा क्षण आता सगळे पाय हात बुडालेत आता एखाद दुसरा क्षण मी जिवंत राहू शकतो फारच झालं तर आणि त्या क्षणाला विचार अगदी काळजावर कोरून घ्याल हे तुमच्या माझ्या सकट सगळ्यांच्या चिंतनात हा भाव आला ना तर आपल्याला अशा प्रसंगी देवाला अळवायला सोपं जातं हो दोन डोळे आणि सोंड उरली आहे कल्पना करा तो पाण्याचा पृष्ठभाग आता अगदी ताव्यात आलाय आता त्याला नाही तरंगता येते 2-3 महिने जवळपास तो कसा तरी राहिलाय आता संपलं आणि सांगितलं देवा तू नाही आलास ही तुझी बाजू झाली पण मी तुझी भक्ती केली नाही असं होता कामा नये म्हणून मरता मरता देवा एक सेवा करतो तेवढी घे रे आणि म्हणून सोंड अशी फिरवली एकदा सोंड अशी फिरवली एक कमळ मिळालं सुवर्ण कमळ मिळालं तोडलं आणि सांगितलं देवा तुझ्या इच्छेप्रमाणे मी मेलो तरी चालेल किंवा जगलो तरी चालेल पण माझी ही सेवा मात्र घे आणि कमळ वर फेकलं बॅरिस्टर सावरकरांनी या कमळाची नोंद घेतली आहे बरं सावरकरांचा पुराणांचा अभ्यास खूप होता ते म्हणले अनेक फुले फुलती सावरकरांची ओवी आहे अनेक फुले फुलती
खुलोनिया सुकोन जाती कोणी त्यांची महती गणती ठेविली असे परिजे गजशुंडे ने उपटिले श्री हरी साठी मेले कमल फूलते अमर झाले मोक्षदातई पावन। मी विचार करत होतो ह्या प्रसंगाला आता कमळ आलंय ना तो देवेंद्र असो गजेंद्र असो नाही तर नरेंद्र असो काम होणार आणि ते कमळ असं घेतलं तोडलं आणि वरती फेकलं आता वरती फेकल्यावर ते केव्हा तरी खाली येणारच ना पण तेव्हाही गुरुत्वाकर्षणाचा नियम होताच तो काही न्यूटननं सुरू नाही केला तो फक्त शोधून काढला। ते कमळ असं वर फिरलं तुकाराम महाराज पोचले त्यांनी फोटो काढला तुम्ही फोटो काढता ना आपले तुकाराम मोरोपंत हेच आहेत गुरुनाथ ते शब्दचित्र आणि तुम्ही प्रत्यक्षात त्याचं चित्र काढता। भगवान निघाले किती वेगाने निघाले तुकाराम महाराज सांगतात हा केसरशी घाली उडी हात मारल्याबरोबर उडी मारली हा केसरशी घाली उडी धावुनी या बंध तोडी धावुनी या बंध तोडी धावुनी या बंध तोडी हा केसरशी घाली उडी हा केसरशी घाली उडी धावुनी या बंध तोडी धावुनी या बंध तोडी धावुनी या मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी चाल काळाय करता। आमचे गुरुजी इथे हाके सरशी घाली उडी याच्यावर श्लेष करायचे हाके सरशी अर्थ किती हाके सरशी घाली उडी म्हणजे त्यांनी हाक मारल्याबरोबर त्यांनी उडी मारली। दुसरा हा केसरीशी घाली उडी केसरी म्हणजे सिंह जगामध्ये उड्या कोणाच्या प्रसिद्ध आहेत सगळ्यात भारी उडी कोणाची सिंहाची उडी हरिण असं वळतंय आता ते अशी छलांग मारेल आणि माझा बरोबर पंजा असा गेला की त्याच्या मानेवर पडेल ही ट्रिग्नोमेट्री त्या सिंहाला कोणी शिकवली बरोबर सिंहाची उडी असा घसरून पडला नाही वाघाची उडी इकडे तिकडे जाते सिंहाची नाही जात कळला का वाघ सिंहातला फरक। अरे या सिंहाच्या उडी करता चित्रपट निघाले आहेत सिंघम सिंघम केसरशी घाली उडी धावुनी या बंध तोडी धावुनी या बंध तोडी धावुनी या हो कबीरानी तर अजून मजा केली बोले नारायणीने पूछा कहा चले हो कुठे चाललाय बोले हाथी को बचाने चले है ऐसा बोलना था लेकिन हा कहे जगह पे और थी कहे गजराज के यहा भगवंताचा भक्त वत्सलतेचा वेग किती असतो सांगण्याकरता ही सगळी शब्दाच्या क्लुप्त्या आहेत बर कारण याचं कारण असं त्याला कृपा करण्याकरता बारामतीहून यायचं नसतं मुंबईहून दिल्लीहून पणजीहून यायचं नसतं त्याला फक्त प्रकट व्हायचं असतं आत्ता इथे आहे तो आत्ता प्रकट होतो भगवान आले आणि इतक्या वेगानं आले इतक्या वेगानं आले की हातातल्या त्या चक्राला सांगितलं त्या नकराचं मुख वक्र करून टाक झालं का माझा भक्त तळमळतोय आणि ते सर्र आपण घरामध्ये फर्निचरचं काम पाहिलं की नाही ते किंवा फरशीचं कल्पना करा ते पाणी असं उडत उडत आतमध्ये गेलं आणि त्यांनी जो धरलेला होता पाय त्यातल्या खालच्या जॉवरनं ट्रुर आता एक जॉ तुटून पडला आता एका जॉचा काय उपयोग आहे एका कवळीचा जेवणाचा काही उपयोग असतो का ते गडावर मी वाढायला चाललो होतो ताकाची बादली घेऊन दुपारी 12 वेळ 12 बरोबर पंगत सुरू ताकाची बादली घेऊन म्हणले जा गद्रेबुवा होते तेव्हा जा पकड मी असा चाललो होतो त्या तळ्याच्या शेजारून तळ बघितलंय गडावर असा चाललो होतो इतक्यात काही माणसं त्या तळ्यात वाकून बघत होते
घडावरचं एक वैशिष्ट्य सांगतो, माणसं समाधीत दर्शनाला जाणार नाहीत पण तळ्याशी जातात. काय कधी उपयोगी पडेल म्हणून काय कोण असतो. ते एक आजी बघत होते यावरनं, हाय करून बघेपर्यंत पडली कवळी आत आणि पाण्यावर तरंगायला लागली. ते म्हणल्या, ओ बुवा ते ताकाची बादली बाजूला ठेवा, ती कवळी काढून द्यावा माझी. हा कोणाची कवळी असेल तर रागवू नका, कोणालाही कवळी मला कोणालाही बसू शकते असं काही हे नाही. फक्त श्लोक बदला जेवताना त्यावेळेस वदनी कवळी येता असं म्हणा. ती जॉ तोडून टाकल्यानंतर त्या नकराला काही त्याला धरता येणा असं झालं त्याचं. आणि हा गजेंद्र अंगात ताकद होती, असा पोहत पोहत तीरावर आला, लंगडत लंगडत का होईना असा उभा राहिला. भगवंत त्या गरुडावरनं उतरले, प्रेमानं हात फिरवू लागले, हाही त्या देवाच्या अंगावरनं सोंड फिरवू लागला. असा सोंड फिरवू लागला, प्रेम भक्ताचं आणि भगवंताचं चाललंय. त्याच्या डोळ्यातनं अश्रूंचा धारा वाहायला लागला, देवा मला वाचवलंस, देवा मला वाचवलंस, देवा मला वाचवलंस. भगवान म्हणाले, काय घरी जायचंय परत, पाय बरा करू का, माझ्यासारखा देह देऊ, वर येतो हा देह टाकून दे इथं. म्हटलं, खरंच येतो तुमच्यावर, मला अजिबात सगळे निघून गेले, कशाला घरी जाऊ, घरी जायची इच्छाच नाही. म्हणलं, कुणाकरता घरी जाऊ, त्यांचं कल्याण असू दे बिचाऱ्यांचं, पण मला नको आता त्यांचा ड्रेस नाही, मला अशा वेळेला मदत करणारा तूच महत्वाचा आहेस. तोडून टाकतो म्हणला देह मी. भगवंतांनी स्पर्श केल्याबरोबर तो हत्तीचा देह पडला, त्यातनं ते इंद्रद्युम्नाचा जो जीव आहे तो भगवंतांनी ताब्यात घेतला. आपल्यासारखा देह कल्पिला दुसरा विष्णू, त्यामध्ये ते कार्ड इन्सर्ट केलं, ॲक्टिवेट 24 तासांनी नाही लगेच दुसरा विष्णू. भगवंताच्या पाठीमागे बसला देवा, म्हणला हेल्मेट नाही आहे, मुकुट नाही, चालेल. म्हणले काय, सगळे वाटेत आपलेच लोक आहेत, हेल्मेट मास्क नसेल तरी चालेल. ते म्हणले, आपल्याला मास्क घालायला सांगतात आणि स्वतः घालतच नाहीत. काल मी शेवटी विचारलं, तुम्ही का नाही, और म्हटलं बरं खरंच की, म्हटलं तुम्ही घाला मग मला सांगा, मला कोणी सांगितलं नाही बरं, मी आपला विनोद करतोय. तर विद्यार्थी आमच्या छोट्याच्या गोष्टींनी टेन्शन घेतात, त्यांना खरंच वाटतं. आणि निघाले हो हे निघाले, इतक्यामध्ये पाठीमागून हा काय ऐकू आली, ओ माळवाले, ओ मुकुटवाले, ओ पितांबर. भगवान म्हणले, तू बोलतोस? ते म्हणले, मी नाही बोलत आहे, कोणतरी माग आहे. अरे म्हणले, भगवंत म्हणाले ही वेगळीच नाव आहेत, माझी हजार नावात नाही आहे. मला माळवाले म्हणतात, पण वनमाली गदी शारंगी शंखी चक्रीचनंद की श्रीमान नारायण म्हणाले, वासुदेव स्मी वासुदेव भी रक्षतो असं म्हणणारे लोक आहेत. हे असलं अपमान केल्यासारखं आहे हो. एखादा मनुष्य समजा टोपी घालून प्रवचनाला बसलाय बरं का, आणि तुम्हाला समजा कोणी टोपी म्हणून हाक मारली, अपमान केला की नाही तुमचा? किंवा फेटा घालून बसलाय कोणी, अय फेटा, म्हणजे हाक मारली का चेष्टा केली? भगवान खाली उतरले आणि बघायला लागले, अशी कोण हाक मारतोय. तो रक्त बंबाळ झालेला, एक जॉ तुटलेला, तो नक्र असा 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 करत त्या पुळणीवर वाळूवर आला होता. ओ मुकुटवाले, ओ माळवाले. भगवान धावत गेले, काय रे नखऱ्या, किती नखरे करतोस, हा अशी हाक मारतो मला, माळवाले आणि मुकुटवाले, अपमान करतोस माझा. तो म्हटला, देवा गळ्यात माळ आहे ना तुमच्या? ते म्हटलं आहे. मग माळवाले म्हटलं, लाज वाटायचं कारण काय? नको असेल तर माळ काढून ठेवा, ही हाक मारणार नाही मारणार मी. मुकुटवाले म्हटल्यावर लाज वाटत असेल तर मुकुट काढून ठेवा. पितांबरवाले म्हटल्यावर तुम्हाला लाज वाटली ना, थांबा मीच पितांबर काढतो. भगवंतांनी पितांबर धरला, अगदी पितांबराला हात घातला म्हणले. आणि भगवंताच्या लक्षात आलं, पण हा पुण्यवान असणार आहे, माझ्याशी इतका वेळ आर्ग्यू करू शकतोय, ठीक आहे. म्हटले, काय काम आहे तुझं, काय काम आहे तुझं? काम बीम काही नाही, माझ्या क्लायंटला कुठे घेऊन चाललात? माझं गिरायक होतं ते, त्याला कुठे घेऊन चाललात? भगवान म्हणले, त्याला वैकुंठात घेऊन चाललो. मला पण न्या, तुला अजिबात नेणार नाहीस तू. तू माझ्या भक्ताला त्रास दिला, मी तुला खरं ठारच मारणार होतो, पण थोडक्यात सोडलाय तुला एका जॉवर. हा, तो म्हणला, देवा आधी हळू बोला का, मला ऐकू येतं. तुम्ही कोणाशी बोलताय? माझ्याशी का? पलीकडच्या तीरावरच्या नकराशी बोलताय? नाही. म्हणले, तू याशी? मग हळू बोला ना,
मला देवा खरं सांगा तुम्ही त्याचा उद्धार का करताय? ते म्हणले त्यांनी हाक मारली म्हणून. त्यांनी हाक का मारली? म्हणले तू पाय धरला म्हणून. मी पाय धरला नसता तर त्यांनी हाक मारली असती का? ते म्हणले नाही. मग सरळ आहे, त्याच्या उद्धाराला तुम्ही निमित्तात, मी कारण आहे. दुसरं असं, मी प्रवचन कीर्तनात असं ऐकलं होतं, आपला उद्धार व्हावा वाटत असेल तर संतांचे भक्तांचे पाय धरावेत. भगवान म्हणले असे? भक्त आटपतच आणला होत असतो. पण प्रभूंच्या लक्षात आलं की हा सामान्य नाही आहे, असामान्य जीव आहे कोणीतरी. कोण आहे हा बरं? म्हणून भगवंतानी www.nakara.com आणि लक्षात आलं, अरे हे दोघं जण एकमेकांचे खास मित्र होते. गंधर्व होते, याचं नाव हा हा आणि याचं नाव हु हु. अशी नावं का पडतात? गाताना ज्या शब्दांचा वापर होतो ना ते नाव पडतं. पूर्वीचं गाणं ऐका तुम्ही, एक 50 वर्षापूर्वीचं, य य नी गायचे बघा, य 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 य. एक पु ल देशपांडेंनी कोणी मुलाखत घेतली माहिती नाही मला, बुवांची, अभिषेकी बुवांची मुलाखत आहे. अभिषेकी बुवा म्हणाले, ल ल ल आणि न न न हे आमच्या गायकांचे मित्र असतात म्हणले. कुठंही आम्ही वापरू शकतो म्हणे. ला 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 ल न तसे हे ह नी गाणारा होता तो. हा 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 म्हणून त्याचं नाव हा हा. आणि दुसरा हु 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 अवघड आहे बरं का सगळ्यात. ऊनी गाणं फार अवघड आहे. आमचे गुरुजी सांगतात हे सगळं आलं पाहिजे आपल्याला. ई नि गा, आ नि गा, ऊ नि गा, म्हणजे त्या गळ्याला सवय लागते. आमचं प्रवचनात काय होतं मिलिंदराव, बोलणं आणि गाणं याला बरोबर विरुद्ध होतो गळा तो, त्यामुळे हे दोन्हीचं एक कॉम्बिनेशन अवघड जातं. बोलून बोलून घसा बसतो. तिसरं भागवत आहे आत्ता. गरुडेश्वर झाल्यावर लगेच गोव्याला गेलो लगेच हे, त्यामुळे थोडासा आवाजाचा तक्रार आहे. पण मिलिंदराव मदतीला आहे त्यामुळे काही काळजीचं कारण नाही आहे. ते गोड गाणं आहे, कालच आपण त्यांच्या अंगातली कला पाहिली आहे. किती प्रकारची वाद्य वाजवतात ते आपण पाहिलं. असा मित्र असेल ना, आणि पुन्हा डाऊन टू अर्थ, त्यांना भागवताची साथ करायला का आई कमीपणा वाटत नाही. ते इतक्या मोठ्या आर्टिस्टला मी माझ्या साथीला बसा म्हणणं म्हणजे मलाच जरा तुम्हाला दोघां तिघांबद्दल असं वाटतं. पण भागवताकरता बसा तुम्ही आणि भागवताचे आशीर्वाद घ्या, मला मध्ये घेऊच नका, एवढंच म्हणतो. अशी गुणी कलाकार मंडळी, काल आपण त्यांची कला पाहिली आहे. सांगण्याचं कारण असं की म्हणून गाण्याची मदत अशी लागते बोलणाऱ्याला. म्हणजे बुवासुद्धा आमचे म्हणायचे की खूप बोलणं झालं की मग गाण्यातले बारकावे जे असतात ते मुरकी वगैरे नाही दाखवत आहे. एक तसा तो हु हु नी गाणारा, हु हु त्याचं नाव हु हु. असे दोन गंधर्व पूर्वी गाणारे होते. आता हा हा इतका चांगला गायचा की त्याला ब्रह्मदेवानी सांगितलं, तू इथे नको राहून थांबूस, तू राजा हो मृत्यूलोकात आणि लोकांना मार्गदर्शन कर. तो म्हटला पण मी ध्यान भक्ती करीन. तो झाला इंद्रद्युम्न राजा. आणि हु हु जो होता तो एक दिवस गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता त्याचा, तर ते नको ते गायला. कसं कुठं कसं गावं ठरलेलं आहे. आमच्याकडं गडावर एक कार्यक्रम होता समर्थांसमोर आणि त्याचं अँकरिंग माझ्याकडं होतं. मारुती म्हणले अँकरिंग तू कर, म्हणजे मध्ये मध्ये बोलावं लागतं ना ते. मला ते अँकरिंग विंकरिंग आवडत नाही, तुम्ही गा, मी आपलं काहीतरी मध्ये बोलतो थोडं फार. उगाच आपलं ते अहो त्या गायकाने सख्यारे घायाळ मी हरिणी म्हटलं समर्थांसमोर. आता काय यांनी चांगलं म्हटलं म्हणायचं, समर्थन समोर म्हणायचं, कुठं काय गावं ठरलंय की नाही. मी शेवटी बुवाने सांगितलं, बुवा मला एक काम सांगू नका, मी खोटी स्तुती केली ना समर्थन आवडणार नाही, बरं खरी बोललो तर यांना आवडणार नाही. आवडत नाही लक्षात घ्यायला कुठं काय गावं ठरलेलं आहे. माझे आमचे कराडकर बुवा नेहमी सांगायचे, मराठी माणसांनी 3 महावाक्य लक्षात ठेवा तर मोठे व्हाल तुम्ही. जिथलं तिथ, जिथल्या तिथं, ज्याचं त्यानं आणि जेव्हाचं तेव्हा. बस आयुष्यभर लक्षात ठेवायचं, हे लिहूनच ठेवा. जिथल्या तिथं, ज्याचं त्यानं, जेव्हाचं तेव्हा. एवढ्या एका, एवढ्या 3 यांनी मनुष्याचं आयुष्य घडून जातं.
असा तो हू हू विचित्र गायला विष्णूंना आवडलं नाही, हे चूक चालत नाही देवतांना. ब्रह्मदेव तर इतके रागावले, ब्रह्मदेव म्हणले वेडा वाकडा गातोस, तुला कोणी अनवड राग घ्यायला सांगितलं होतं का? येत नाही तर कशाला म्हणायचा? वेड्या वाकड्या चालीचा आणि वेड्या वाकड्या शरीराचा नक्र हो जा. मग त्यांनी क्षमा मागितल्यावर सांगितलं ठीक आहे, एक प्रसंग असा येईल त्या प्रसंगामध्ये त्याला वाचवायला भगवंत येतील, तू नक्र असशील मगर असशील पण तुला वाचवायला ते येणार नाही, त्याला वाचवायला येतील, त्याला वाचवून जेव्हा घेऊन जातील तेव्हा तुझा दयेचा अर्ज पुढे टाक, तुझाही उद्धार होईल. आणि तो प्रसंग आज उगवला होता. अशोकदेव सांगतात राजा गजेंद्राचा तर उद्धार केलाच पण नकराचाही उद्धार केला, त्याच्या शरीराला स्पर्श केला, त्याचेही जीव जीव जे आहे ना त्याला विष्णूचा देह प्राप्त करून दिला आणि हे तीन विष्णू आकाशात निघून गेले. सांगण्याचं कारण असं, यांचा उद्धार होऊ शकतो तर आपला होणार नाही का? फक्त आपल्याला पाहिजे उद्धार झाला पाहिजे असं वाटलं फक्त पाहिजे की झालं. आणि अतिशय आनंदी आनंद झाला हा राजा, डोलायला लागला वा वा महाराज किती छान गोष्ट सांगितली. म्हणले अजून एक गोष्ट सांगणार आहे तुला पण नाम घे थोडस. मग गोष्ट सांगतो, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, वनमाली मुरली धारी, बोला वनमाली मुरली धारी, वनमाली मुरली धारी, वनमाली मुरली धारी, गोवर्धन गिरिवर धारी, गोवर्धन गिरिवर धारी, गोवर्धन गिरिवर धारी, गोवर्धन गिरिवर धारी, नित नित कर माखन चोरी, 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 हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुकदेव जी महाराज सांगतात ऐक राजन, अनेक सुंदर सुंदर कथा
आपल्या पुराणांमध्ये आहेत. राजा म्हणाला मी काही विचारलं तर चालेल का? म्हणाले निश्चित विचार. या गजेंद्र मोक्षाच्या कथेनंतर तुला काही ऐकायचं आहे का? तो म्हणला मला समुद्र मंथनाचं नेमकं काय प्रकरण घडलं सांगा हो, डिटेल व्यवस्थित सांग. ते म्हणले सांगतो. दुर्वासांचा शाप देवतांना मिळाला काही कारणानं, आणि त्यामुळं स्वर्गामध्ये असणारी लक्ष्मी समुद्रात निघून गेली आणि देव श्रीहीन झाले. त्याचबरोबर देवतांचे आणि दैत्यांची युद्ध व्हायची. देव मरायचे, दैत्यही मरायचे. दैत्यांच्याकडे त्यांचे दैत्यगुरु भृगु उर्फ शुक्राचार्य होते. या शुक्राचार्यांच्या जवळ एक मंत्र होता, त्याचं नाव संजीवनी. ते मेलेल्या दैत्यांना जिवंत करायचे. आणि देवांची संख्या मात्र कमी होत चालली लोकसभेतली. त्यामुळे परिणाम असा झाला की काय करायचं. तर विष्णू म्हणाले मी तुम्हाला युक्ती सांगू का इंद्रा? ते म्हणले सांगा. समुद्राच्या मध्ये अमृत नावाचा एक प्रकार आहे, तो वरती काढायला पाहिजे. मग आपण सगळेजण पिऊ, मग तुम्ही कधी मरणार नाही, तुमचं आयुष्य खूप वाढून जाईल. चालेल का? इंद्र म्हणला मग जाऊन घेऊन येतो. शक्य नाही ते. तुम्हाला दैत्यांशी युती करावी लागेल. दैत्यांनाही माहितीये, पण एकट्या कोणाच्यानं शक्य नाहीये. 24 साल लक्षात ठेव, अवघड आहे. म्हणजे इंद्र म्हणला मग मी बलीची अपॉइंटमेंट घेतो. ठीक आहे, बलीची अपॉइंटमेंट घेतली. बलीला विचारलं असं असं आपण तुम्ही आणि आम्ही मिळून समुद्र घुसळून काढूया, खाल्लं जे पदार्थ येतील ते आपण वाटून घेऊया. भृगू मागं बसले होते, दैत्यांचे गुरु. भृगू म्हणले इंद्रा मग येतील त्या वस्तू कुणी काय घ्यायचं हे ठरवायचं कुणी? बृहस्पतींचा अत्यंत द्वेष आहे त्यांच्या चित्तात, म्हणून ते त्यांचे गुरु झालेत बरं का. बृहस्पती बसले होते. बृहस्पती म्हणाले भृगूजी तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं आपण डिस्ट्रीब्युट करूया, वाटणी करूया. मग झालं? हां मग चालेल म्हणले. मी सांगेन तसं होणार असेल तर चालेल. आणि आता विशेष म्हणजे जगातल्या वैज्ञानिकांचं असं मत आहे की असं काहीतरी काही वर्षापूर्वी झालं असणार आहे, आणि ते आपल्या इथं नाही झालेलं. भारताचा का संबंध त्याचा फार कमी आहे. भारताने वेद आणि पुराणात जपायचं काम केलं आहे फक्त. हे सगळ्या जगामध्ये चाललंय लक्षात घ्याल. कुठं? कॅनडा आणि अमेरिका यांच्या सीमारेषेवर जे लेक सुपीरियर आहे ना, इथे ते झालं असावं असं वैज्ञानिकांचं मत आहे. आणि आता त्याचा जो स्टॅच्यू आहे, त्याचा जो पुतळा आहे, ते थायलंडच्या राजधानीत बँकॉकच्या विमानतळावर आहे. आज आहे तो मोठा पुतळा केला आहे तिथे. आणि तो इंडियन लोकांनी केलेला नाही आहे, तिथल्या लोकांनी केला आहे. त्यांचं म्हणणं आहे आम्हीच ते गणपती बसवतात तिथले लोक. थायलंडच्या राजाला काय म्हणतात माहिती का आपल्याला? राम राम 15 राम 14 अशी नावं आहेत त्यांची. अयोध्या नावाचं त्यांचं गाव आहे. आणि आता तिथे रामाच्या मंदिराचं काम आत्ता चालू आहे सायमल्टेनियसली, इथेही आणि तिथेही. बरं का? एक पुस्तकाचं नाव सांगून ठेवतो आमच्या गुलाबराव महाराजांचं पुस्तक आहे, विश्वव्यापिनी भारतीय संस्कृती असं नाव आहे. विश्वव्यापिनी. एक वेळ अशी होती की सगळ्या पृथ्वीवर आपणच होतो, म्हणजे आत्ता आपण जे जपतोय ना तेच सगळीकडं होतं. हे बाकीचे 1000-2000 वर्षातले धर्म आहेत सगळे, इतकं जुनं. आणि असं ते घुसळायला बरं, आता आपल्याला दही करण्याचा प्रकार माहिती आहे. दही ज्यांनी केलं आहे त्यांना दही घुसळलं आहे. रवी असते आणि हाताने असं करतात, किंवा खूप वेळ असेल तर पूर्वी ती दोरी असायची, ती दोरी पलीकडच्या गोविंद खांबाला बांधायची ना, असं असं करायचं. आता हे सगळं म्युझियममध्ये ठेवायचं आलेलं आहे. घरामध्ये मिक्सर ग्राइंडर सगळं ट्रुर फुर सुर, त्यामुळे घरामध्ये एक वस्तू आणावी लागते. आ आऊ आऊच आपके घर में कौन रहता आहे, कमर दर्द या मूव. विनोदाचा भाग यातला सोडून द्या. याच्याकरता रवी पाहिजे, म्हणजे मोठा पर्वत एखादा घ्यावा लागेल. समुद्र घुसळायचा आहे हो, ते काही बुवाला ताक वाढायचं नाही आहे एवढ्याच्या बुंडुकल्या टूर घ्या. आणि त्याला दोरी मोठी लागेल हो. किती मोठी दोरी लागेल? ती दोरी विणणार कोण? दोरी विणायला जर कोणाला बसवलं तर त्यालाच ती दोरी बांधायची वेळ यायची शेवटी.
अनंतम वासुकिं शेषम पद्मनाभं च कंबलम शंखपालं धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा आणि कर्कोटक. दहावा नाग वेदांनी कर्कोटक सांगितलंय. असे 10 प्रकारच्या जातीचे नाग आहेत. त्यातला सगळ्यात लांबीच्या दृष्टीने मोठा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे वासुकी. विषाच्या दृष्टीने महाभयंकर कोण असेल तर त्याचं नाव आहे तक्षक. बरं का? तर या लांब असणाऱ्या त्या 5 फण्यांच्या नागाला विनंती करण्यात आली की बाबा रे असं असं निवडणूक आयोग व्हाल का तुम्ही? तो म्हटला मला काय देणार, त्यातलं अमृत तुलाही देऊ. आणि 5 फण्यांच्या नागाला आणि त्या मेरू नावाच्या पर्वताला भगवान महाविष्णूंनी आणून त्या समुद्रात ठेवलं आणि आता कार्यक्रम सुरू झाला. 2-4 वेढे दिलेत त्या पर्वताला त्या सर्पानी, शेपूट एका बाजूला आणि तोंड एका बाजूला असं. आता विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी पहिल्यांदा तोंडाच्या बाजूला धरलं ते आजगर, ते भुजंग. तो नंतर राक्षस झाले. राक्षस म्हणाले हे बघा आम्हाला काय शेपटीची विष्ठा विसर्जनाची बाजू आम्हाला ठेवली, हा वार्ड आम्हाला नको. युती असली तरी भगवंताला तेच पाहिजे होतं. भगवान म्हणाले बर आम्ही तिकडे जातो. भगवंताला माहिती आहे उकडणार कुठं आहे, ह्याच्या तोंडातून जी आग बाहेर पडणार आहे ना, जे जुन्या त्या गाड्या असायच्या ना त्या सायलेन्सरच्या वरती बसलेला काळा कुट्ट व्हायचा बघा. बर आधी जर इकडे धरलं असतं राक्षसांच्या आधी देवतांनी इकडे धरलं असतं दैत्य म्हणले असे, नाही आम्ही इकडे. काही लोकांचा स्वभावच असा असतो बघा, सरळ, कधी कोणाचं काही ऐकणार नाही. एखाद्याला आपण सहज गमतीने विचारतो काय बसलात, भगवत नाही उठतो. उठतो कशाला, बस की बघता ना बसलोय म्हण. काय जेवण झालं काकू? हो झालं. तुमच्या घरी कधी बोलावलं तर तुम्ही? मी माझ्या घरी जेवले. सरळ स्वभावच नसतो बघा काही लोकांचा. भगवंताला माहिती आहे अशा लोकांना टॅकल कसं करायचं, म्हणून मुद्दाम तोंडाच्या बाजूला धरलं. दैत्याने ऑब्जेक्शन घेतलं, तुम्ही इकडे आम्ही इकडे म्हणा. ब इकडे युक्ती करायची असते. घरात काही वेळा सौभाग्य होती अशा असतात. नवऱ्यांनी युक्ती करायची की कसं वागायचं म्हणजे होईल काम. एकाचं असंच लग्न झालं आणि वर्षभरात लक्षात आलं जे सांगतो ना त्याच्या विरुद्ध करायची बायकोला सवय आहे. तो नेहमी भागवत ऐकणारा होता. त्यानं टेन्शन घेतलं नाही, हरकत नाही म्हणला. सोपं झालं उलटं म्हणला. जे करायचं आहे ना त्याच्या विरुद्ध बोलायचं म्हणजे जे करायचं ते व्हायचं. तो म्हणला अजिबात आपण सहकारनगरला फ्लॅट घ्यायचा नाही. ती म्हणली तिकडे मी बुक करून येते. आमच्या घरचं सांगत नाही बरं मी. आता त्याला मोदक बिदक खायचे असायचे, तो म्हणायचं बघ मला मोदक अजिबात वाढू नको, नको मी उद्या मोदकाचंच करणार आहे. तुम्ही तुम्हाला बरोबर मीच करणार तेव्हा नको असतं, आता खाल्लं पाहिजे. मिळाले मोदक आहे ते. असं करता करता त्याचा पूर्ण प्रपंच यशस्वी झाला हो. योजकस तत्र दुर्लभा, कसेही माणसं मिळो त्यांना योजना करून बरोबर त्यांनी प्रपंच. आता त्याला वाटलं आपण तीर्थयात्रा करूया, पण हिला सांगितलं तर ऐकणार नाही. रिटायरमेंटच्या दिवशी यांनी सांगितलं संध्याकाळी, आता रिटायर झाल्यावर सगळे लोक ट्रीपला जातात 4 धाम यात्रा. आज आपल्याला अजिबात जायचं नाही, सगळे लोक वागतात तसं अजिबात आपल्याला वागायचं नाही. ती म्हणली का नाही पुढच्या महिन्यातलं मी तिकीटं काढून आणते. पण तिनं केसरी टूर्स ट्रॅव्हल किंवा गुरुराज ट्रॅव्हल कंपनीबरोबर सगळीकडची तिकीटं काढून आणली. अगं नको 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 म्हणत सगळीकडं फिरून आला तो. आणि आता शेवटी गंगोत्री जमुनोत्री तिकडे स्नानाला वगैरे आपल्या बायकोडं बघतोय. जसं दोघंही आंघोळ करत होते छानपैकी, खूप गर्दी होती. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, काय किती भोळी आहे माझी बायको. आयुष्यभरात तिला कळलं नाही मला पाहिजे ते. मी वाईट नाही केलं पण मी युक्तीनंही तिला फसवलं. मी खरं डोळ्यात पाणी आलं बिचाऱ्याच्या. आणि त्या प्रेमाच्या भरात तो एवढंच म्हणला पुढं जाऊ नको. जाऊ नको म्हटल्यावर गेली ना पुढून, वाहवली ना. लोक शोधायला लागले ते गोताखोर असते शोधायला लागले. तो म्हणला खाली शोधू नका वर शोधा, उलटी जाईल ती म्हणला. असं काही घडलेलं नाही, मात कथा सांगतोय मी. धात आणि मात अशा 2 कथा असतात. पुष्कळ वेळा माणसानं आणि कृष्णाने हे केलंय बरं का. कृष्णाने युक्ती आयुष्यभर, आपण कृष्णचरित्र ऐकणार होते, आयुष्यभर कृष्णाने ज्याच्याकडनं जे पाहिजे ना ते युक्तीनं घेतले. आणि त्यात त्याचा स्वार्थ काही नाही, जगाचं कल्याण एवढंच आहे.
असं भगवान विष्णूंनी केलं. पहिल्यांदा तोंडाच्या बाजूला धरलं, मग शेपटाच्या बाजूला, आणि समुद्र मंथन सुरू झालं. हो सुरुवात झाली, पण झाला प्रसंग असा, एक 50-100 वेळा असं ते हे झाले ना वेढे, की दमायचे, जरा थांबायचे, थांबल्याबरोबर सगळे खाली जायचे. ज्यांनी ताक दही केलं असेल ना, ताक केलं असेल, त्यांना कळेल. असं असं करताना तेव्हा ती रवी त्या मोमेंटममुळं वर येते किंचित, आणि जरा थांबला की ती खाली जाते बघा. तसं त्या पर्वताचं व्हायचं, ते सापही खाली जायचा, यांच्या नाका तोंडात पाणी जायचं समुद्राचं, ते छा छू 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 करेपर्यंत. अरे अरे म्हणे भगवंताला सांगितलं, देवा खालनं काहीतरी टेकंडे नाही, बॉल बेरिंग. भगवान म्हणले चालेल. भगवंताने इथे एक छान अवतार घेतलाय, श्री कूर्म भगवान की जय. कच्छप अवतार, कूर्म कासवाचा अवतार. अहो त्या कासवाच्या पाठीचं वर्णन केलंय, किती रत्नजडित होती ती. भगवंत आहेत हो, मोठंच्या मोठं असा पर्वत उचलून धरायला मोठंच्या मोठं ते कासव, असे मोठे हात, मोठे पाय, म्हणजे पाय ते असे असा करत तो उभा आहे, म्हणजे पाण्यात आहे, आणि तो तोलून धरला. आणि जेव्हा सुरुवात झाली ना, ते ढ्र 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 अशी सुरुवात झाली, त्यावेळेला भगवंताला झोप आली हो. त्याचं कारण पाठीला मॉलिश व्हायला लागलं ना. असं कोणी आपल्या डोक्याला पाठीला मॉलिश केलं की झोप येते की नाही? आपण कधीतरी कटिंगला जेव्हा जातो त्यावेळेला तो न्हावी म्हणतो, काय काका करू का मॉलिश? आपण म्हणतो हां काय रा, वेळ आहे मला, भागवत ऐकून आलोय, त्यामुळे एकदा डोक्याला मॉलिश करूनच दे. आणि मग तो डोक्याला असं 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 ते नवरत्न तेल काढतो. काय होतं सांगा तिथे सकाळी सकाळी, असं होतं की नाही? मी आपल्या कुणाला आत्ता मॉलिश करत नाही, तरी होतंय की नाही तसं? कल्पना करा भगवंताला काय झालं असेल. इथे श्लोक आहेत, भगवंताला झोप आली. नुसती झोप आली नाही, भगवंत त्या कच्छप अवतारात, कुर्मा अवतारात, कासवाच्या अवतारात झोपले. नुसते झोपले नाहीत, घोरायला लागले. पूर्वी सगळे समुद्र इंटरकनेक्टेड होते, सगळ्या समुद्रांचं त्यांनी पाण्याचं करून आत घ्यावं, हजारो कोट्यावधी गॅलन पाणी आत एका घोरण्याबरोबर, आणि त्याबरोबर दुसऱ्या घोरण्याबरोबर होते बाहेर. भगवंतानी त्यावेळेला लावून दिलेली गती आत्ता भरती ओहोटीच्या रूपानं अजून चालू आहे. भरती ओहोटीच्या रूपानं आपण कुर्मावतार आठवू शकता. एवढंच नाही, भगवान घोरायला लागले. घोरण्याचे प्रकार असतात बरं का. काही लोक आरोही घोरतात. आरोह म्हणजे चढणे, म्हणजे आरोह, खालून वर जाण्याला आरोह म्हणतात. गिर्यारोहण, अश्वारोहण, किंवा या संगीतात आरोह असतात बघा. सारे गम पद निसा, खालून वर जाणे, असे काही लोक असं श्वास घेताना घोरतात बघा. काही लोक श्वास घेताना नाही, श्वास घेताना सोडताना मात्र रे जा. आरोही घोरतात, काही लोक अवरोही घोरतात बरं का. आणि तुम्ही दोन घोरणारे लोक एका खोलीत झोपून बघा, ते कधीही बरोबर घोरत नाहीत बरं का. ते एकमेकांना सात प्रतिसाद देतात बघा तुम्ही बारीक. एक म्हणतो, दुसरा म्हणतो. त्या कोकिळा असतात ना आंब्यावरच्या, साथ देतात बघा. ही या आंब्यावरची म्हणते कू, तिकडे कू, अगदी असं. मी हा अभ्यास करून बोलतोय बरं. मला सगळे गुरुजी भेटले ते घोरणारे, बरं त्यांच्या इथे खाली झोप लागायची नाही, मी बसून राहायचो. मग मी वर्तमानपत्र घ्यायचो आणि वर्तमानपत्र रात्री वाजवायचं असं फर 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 फर. त्या बरं त्यांना जाग कशाने आणि कळत नाही, तेवढ्यात आपण झोपून घ्यायचं. झोप लागल्यावर तुम्ही किती घोराल. काही लोक आरोही घोरतात, काही लोक अवरोही घोरतात. काही लोक आरोह अवरोही घोरतात, दोन्ही वेळा घोरणारे लोक बघितलेत मी. मला वाटलं बहुतेक एवढे तीनच प्रकार आहेत, पण मी गडावर राहायला होतो त्यावेळेला, एका गावाला कीर्तनाला गेलो. कीर्तन रात्री झालं 10-12, ते एक श्रोता म्हणला, बुवा आमच्या घरी चला,
सगळे माझे बायको मुलं सगळे गावाला गेले, मी एकटाच आहे, चला घरी मस्तपैकी पिठलं भात करतो, पिठलं भात करतो मस्तपैकी. त्या पिठलं भाताच्या लोभानं मी त्यांच्या घरी गेलो. तो म्हटलं सकाळी तुम्हाला गडाच्या गाडीत बसून देतो, सज्जनगडाच्या म्हणजे सातारच्या. त्यांनी पिठलं भात करून वाढला मला, पण नंतर झोपूच दिलं नाही हो. तो जो कॉटवर घोरत होता तो घोरण्याचा प्रकारच वेगळा. मी विचार करतो हा अजून पिठलं खातोय का काय. विनोदाकरता विनोद नाही सार, विनोदाकरता विनोद नाही केला बरं मी. आता इथून पुढे कुणी घोरताना दिसला तर कुर्मावतार आठवा. झाली ना देवाच्या स्मरणाची व्यवस्था. आणि परमार्थ म्हणजे आहे काय, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हा. विश्वनिर्मात्यातल्या कुर्मावताराला आठवायचंय बर. विनोद नाहीये. भरती ओहोटी पाहिली की कुर्मावतार आठवा, घोरणं ऐकलं की कुर्मावतार आठवा, अरे पंखा पाहिला की सुदर्शन चक्र आठवावं, खांब पाहिला की लगेच नरसिंह आठवावा. हे बाहेर बोलायची गरज नाही, आतल्यात स्मरण होत राहतं. आणि दिवसभर 24 तास परमार्थ होतो. गोंदवलेकर महाराज सांगायचे, परमार्थाला वेगळा वेळ देऊच नका, प्रपंचालाच परमार्थाची प्रयोगशाळा बनवा बर. आणि याकरता खळखळून हसायला पाहिजे, म्हणजे लक्षात राहतं. लोकांना वाटतं प्रवचन कीर्तनात हसायचंच नसतं, इतका गंभीर चेहरा करून माणसं कीर्तन प्रवचन येतात. तुम्हाला सांगतो इतका अनुभव आहे मला 32-33 वर्षातला, असा कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की कपाळावर पाटीच. मी बोलतोय त्याला आधार आहे बरं. आपण तुकोबा वाचा, काही काही अभंग असे हसून हसून मुरकुंडी वळते. समर्थांचा दासबोधातला निद्रा निरूपण समास वाचा, गडबडाला ओळायची वेळ येते. झोपण्याच्या स्टाईल लिहिल्यात समर्थनी त्यात, एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या सावकाश, कोणी कानवडे निरती निजती, कोणी चक्री फिरती. एक पाणी मागती नि दुसऱ्या स्वरे. फार छान समास आहे, निद्रा निरूपण नावाचा समास आहे. जर समर्थांना हे अपेक्षित नसतं तर त्यांनी लिहिलं असतं का. माणसाच्या दोनच भाषेत लक्षात ठेवा, खळखळून हसणे आणि खळखळून रडणे, बाकी माणसाची भाषाच नाहीये. हल्लीचे डॉक्टर लोक सांगतात कोलेस्ट्रॉल चांगलं राहतं हसलेनी. मध्यंतरी खूप मोठा लेखच आला होता, स्त्रियांना कधी हार्ट अटॅक येत नाही म्हणले, शक्यतो त्यांचं कारण कोलेस्ट्रॉल. बघा तुम्ही घरामध्ये हसण्यात आवाज कोणाचा मोठा असतो, हे पुरुष हसले तरी क्लोजअप वापरा. मोठा लेख आला होता त्यांनी, त्या वैज्ञानिकांनी लिहिलं होतं. आम्ही सगळे मित्र वाचत होतो, म्हणे बघ म्हणे बुवा तुला कीर्तनात सांगायला चांगला लेख आहे, स्त्रियांना हार्ट अटॅक येत नाही कारण. म्हणलं मग त्याच्या पुढे कारण पुरुषांना येतो. तसं नाही म्हणले लिहिलंय इथं असं. त्यांनी असं लिहिलंय स्त्रिया अहंकारी नसतात बरं, हसायलाची वेळ आली ना मनमोकळं हसतात बरं, रडायची वेळ आली ना तर मनमोकळं रडतात. म्हणून गुलाबराव महाराज सांगायचे परमार्थामध्ये पुरुषाचा जरी देह असला ना तरी अंतःकरण स्त्री गुणांनी मंडित करा, म्हणजे परमार्थात प्रगती होते बरं. गुलाबराव महाराज सांगण्याचं कारण असं, मी का सांगतोय हे भागवतांनी सांगितलं की नाही ऐकायचं आणि डॉक्टरनी सांगितलं की ऐकायचं असं असतं का. भागवत सांगतं एकपट खावं, दुप्पट पाणी प्यावं, तिप्पट फिरावं आणि चौपट हसावं. भागवत या पद्धतीनं तुम्ही जीवनचर्या, टेन्शन आलं काय ते देवाला सांगून टाका, मोकळे व्हा, त्याच्यावर मात करा, विनोद झाला मस्त हसा. पु ल देशपांडेंचं मला वाक्य फार आवडतं, पु ल म्हणायचे खळखळून असायला मन सुद्धा मोठं असावं लागतं म्हणाले पु ल. काय विचारवंत आहे हो. मला पु ल याकरता आवडतात कारण पु लना समर्थ आवडतात. समर्थांबरोबर ज्ञानदेवांबरोबर खूप एक डायलॉग म्हणतात ना, काय ज्ञानोबांच्याबद्दल आदर. एकाने सांगितलं पुलांना, पुलं मला दोनच माणसं आवडतात, संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुम्ही, दोघांचेच फोटो मी घरात लावले. ते म्हणले माझा काढून टाक. नंतर ज्ञानोबांनी बोलवलेला रेडा तो मीच आहे असं काही दिवसांनी होईल म्हणले.
विचारवंतांचा ऐका तुम्ही, पण ऐका त्याचा फायदाच फायदा आहे. आणि आता पुन्हा घुटर 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 असा सुंदर सुरुवात झाली. आणि अचानक एक भयंकर गोष्ट घडली. ती गोष्ट काय घडली हे ऐकायला दुपारी 4:30 यायचं. अगला एपिसोड आज दोपहर 4:30 कही जाना नहीं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण